येस वेलकम, व्हिडिओ पाहत होता आहे. येस आता येतो की वस्तू आवाज. येस सगळ्यांना आवाज येतोय. आज सकाळी क्लास नंतर नाही, आज तर सगळे आपण 9 वाजता गेलेलो. ओके, रात्री 9 वाजता असेल. ओके, सगळ्यांना लक्ष द्या. जो सकाळचा 9 वाजता 9 वाजता जो क्लास होता आपला, की नाही तो का असेल संध्याकाळी 9 वाजता आहे ना. थोडंसं मी टाकलेलं आहे. ओके, टेलिग्रामला पण आणि व्हॉट्सअपला पण मी टाकलेलं आहे की सकाळचा 9चा क्लास संध्याकाळी 9 वाजता आहे ना. आजच्या दिवस कुठं उद्या मग आपलं रेग्युलर टाईम. चला सगळ्यांचं अन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत. जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी पेज फॉलो करत चला, है ना. यस स्लाईड नाही येते. हां प्रणय, अजून मी स्लाईड दिलीच नाही बेटा. ओके चला. हां थोडंसं अजून अजून चालू केलंच नाही आपण. एक दोन एक मिनटं थांबतं आपण, कारण की अजून भरपूर मुलं यायची बाकी. यस वेलकम यूट्यूब वाले सोनाली. यस तुषार जाधव वेलकम, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती. यस चला आपण स्टार्ट करूया प्रॉब्लेम. चला नळ आणि टाकीचं थोडं बेसिक सांगतो मी तुम्हाला. नळ आणि टाकीचं काय असेल बेसिक घेतो पहिले. ओके यस ना बेसिक बघायला लक्ष द्या थोडूस. समजा आपल्याला एक टाकी भरायची, एक टाकी भरायची किंवा एक हौद भरायचा आहे आपल्याला, बरोबर आहे का. है ना, तो एका नळाने काय भरतो 3 तासामध्ये भरतो. है ना, एक टाकी समजा एक टाकी भरायची आपल्याला सपोज. है ना, एक टाकी आपल्याला भरायची. ओके, एक टाकी आपल्याला भरायची, बरोबर. एक टाकी भरण्यासाठी आपल्याला एका नळाने एक टाकी भरायला, है ना, एका नळाने एक टाकी भरायला 3 तास लागतात. किती तास लागतात तरी एका नळाने एक टाकी भरायला 3 तास लागतात, बरोबर का. 3 तास लक्ष द्या पहिल्या बेसिक पे, थोडंसं बेसिक. ओके पहिलं 2 मिनटं बेसिक, नंतर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. लक्ष द्या, एक टाकी भरण्यासाठी एका नळाने 3 तास लागतात, लक्ष द्या. ओके वेलकम ज्योती. येस बरोबर, मी तोच नळ 2 तास चालू ठेवला फक्त, आहे ना. 2 तास तो नळ मी चालू ठेवला, बरोबर का. 2 तासामध्ये ती टाकी किती भरली जाईल सांगा बरं मला. एकूण टाकी भरण्यासाठी लागतो किती वेळ? 3 तास, बरोबर. एकूण वेळ लागतो किती? 3 तास, बरोबर आहे का. मी 2 तास नळ चालू ठेवला तो. येस पाटील, मी 2 तास नळ जर चालू ठेवला असेल, है ना, तर 2 चे 3 एवढी ती टाकी भरलेली असेल, बरोबर आहे का. मग तुम्हाला जर विचारलं शिल्लक भरायची किती बाकी, तर काय करायचं, ही जी व्हॅल्यू आलेली तुमची 2 चे 3 हिला एकूण मायनस करायचं. लक्ष द्या, हिला काय करायचं, एकूण मायनस करायचं. म्हणजे 2 चे 3 एक मायनस 2 चे 3, लक्ष द्या. या बघा तिरकुस गुणाकार करा, 3 1 3, है ना. 3 मधून 2 गेले किती रे, 3 मधून 2 गेले किती, 1, ना 1 चे 3. म्हणजे तुमची शिल्लक भरायची किती बाकी टाकी, 1 चे 3. भरलेली किती 2 तासामध्ये? 2 चे 3 एवढा भाग भरलेली, आणि बाकी किती भरायची, 1 चे 3. तुम्हाला जर विचारलं मी की जेवढी टाकी भरलेली ती किती टक्के टाकी भरलेली, 2 चे 3 ही जी टाकी भरलेली ती किती टक्के भरलेली, टक्क्यामध्ये जर विचारलं तर गुणीला 100 करायचं फक्त. काय करायचं, जे तुमचं आलेलं आहे त्याला काय करायचं, गुणीला 100. यस गुणीला 100 काय करायचं, गुणीला 100, बरोबर आहे का. बघा आता 200 भागीला 3, लक्ष द्या. 200 शतामध्ये काय तरी 3, या 3 ने जर 200 भागला आपण तर आपली भेटा आन्सर 66.66. काय भेटा आपल्याला आन्सर? 66.66%. समजलं काय? येस आर नो? येस आर नो? स्वती सांगतो वेलकम. भवन येस, दीक्षित अनुराधा येस. समजलं काय? येस आर नो? बघा आता पुन्हा एकदा एक थोडंसा एक बेसिक प्रॉब्लेम घेतला मी मित्रांनो. बघा लक्ष द्या रे, समजते का रे सोनाली? यस तुषार, बघा मी एक बेसिक प्रॉब्लेम घेतला अजून की बुवा, एका नळाने एक टाकी भरण्यासाठी 5 तास लागतात, बरोबर आहे का. एका नळाने एक टाकी भरण्यासाठी 5 तास लागतात. जर मी तो नळ 3 तास चालू ठेवला, 3 तासामध्ये किती नळ टाकी भरेल ती मला सांगा तुम्ही. 3 तासामध्ये ती टाकी किती भरेल? 3 तासामध्ये ती टाकी किती भरेल? लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या, सगळ्यांनी सांगायचं आहे. बघा बघा, एका नळाने एक टाकी 5 तासात पूर्णपणे भरते, पण मी 3 तास नळ ठेव 3 तास तो नळ चालू ठेवला तर 3 तासामध्ये ती टाकी किती भरलेली असेल, किती भरलेली असेल? बघा मला सांगा तुम्ही, टोटल टाकीला भरण्यासाठी किती वेळ लागतो? 5 तास. टाकीला पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागतो? 5 तास. बरं, मी किती वेळ चालू नळ किती वेळ चालू ठेवला मी? 3 तास. म्हणजे 3 शतामध्ये 5 आलेले, बरोबर का. म्हणजे 3 चे 5 एवढा भाग तो टाकीचा भरलेला आहे. मग तुम्हाला जर विचारलं मी टक्क्यामध्ये काढा, म्हणजे 3 चे 5, बरोबर आहे का, हे तुम्हाला काढायचं टक्क्यामध्ये, किती टक्के तो भाग भरलेला आहे, बरोबर आहे का, किती टक्के तो भाग भरलेला आहे. काय करायचं, फक्त गुणीला 100 करायचं. ओके, काय करायचं, 3 चे 5 गुणीला काय करायचं? 100, बरोबर आहे का. जेवढा भाग भरलेला आहे त्याला गुणीला 100 करायचं, टक्क्यामध्ये भेटतं तुम्हाला. बघा आता 5 ने 100 भागतो तो का जातो, किती जातो रे? लक्ष द्या, 5 ने 100 भागतो तो का जातो, किती जातो? 20 चा, बरोबर आहे का. चला 3 गुणीला 20 किती रे? 60. म्हणजे 60% भाग तो भरलेला आहे टाकी. टाकी जी भरलेली ती किती टक्के भरलेली आहे?
60% भरलेली आणि रिकामी किती मग 100 मधून 60% मायनस करा 40% रिकामी तुम्ही म्हणसाल सर 40% रिकामी तुम्ही याला या पद्धतीने पण सोडू शकता आता बघा 3/5 भाग भरलेली ती रिकामी किती रे 1 - 3/5 करतो आपण लक्ष द्या 1 - 3/5 बरोबर किती आले 5 × 5 5 मधून 3 केले किती रे 2 × 5 एवढी रिकामी ती टक्क्यामध्ये विचारलं मी गुणिला 100 बघा 5 × 2 = 10 है ना आणि 20 × 20 = 40 40% रिकामी ती बघा असं सोडू नका ना असं सोडू नका एकच फक्त मी 60% भरलेली 100% म्हणून 60% मायनस केली उरलेली 40% समजलं का हे बेसिक कन्सेप्ट सांगितलं मी समजलं का येस सर नो थम्सअप देत चला पटकन फास्ट समजलं का रे येस समजलं असेल सगळ्यांना येस येस और नो येस समजलं सगळ्यांना थम्सअप ओके नेत्रा पुंदे व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या हा टॉपिक जो आहे हा टॉपिक मी अन अकॅडमीच्या ॲपला पुन्हा शिकवलेला आहे पण यूट्यूबवरती मला पुन्हा एकदा मी घेतोय कारण का बरं एक मुलांची ज्यांचं पुन्हा झालेलं आहे किंवा ज्यांचं क्लास मी झालेलं आहे त्यांची काय होईल रिव्हिजन कारण की मी या टॉपिकसाठी मी कमीत कमी 3 ट्रिक्स सांगितलेल्या आहे जास्तीत जास्त 4 ते 5 सांगितलेल्या आहे कमीत कमी 3 ट्रिक्स सांगितलेल्या आहे आणि तिन्ही ट्रिक्सनुसार आपण सॉल्व्ह करणार आहे समजते का पेन वय सोबत ठेवा सोबत ओके येस हां सगळ्यांचं स्वागत अन अकॅडमी आपल्या क्रमूर्ती बघा जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी इथं बघा तुमच्या राईट साईडला एक लिंक दिसते का लिंक त्या लिंकला ओपन करायचं येस त्या लिंकला ओपन करायचं आणि पेज फॉलो करायचं ओके चालेल सगळ्यांचं अन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे बघा आपण प्रॉब्लेमला स्टार्ट करतो आहे जे नवीन विद्यार्थी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि जे नवीन विद्यार्थी येत आहे आता इथून पुढं त्यांनी एकदा पुन्हा बॅकला जायचं आणि थोडं बेसिक क्लास काय शिकला सरांनी तो बघायचा कारण बेसिक खूप गरजेचं असतो ओके चला प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो एक टाकी एका नळाने 5 तासामध्ये भरते लक्ष द्या प्रॉब्लेम एकदम सिम्पल आहे टेन्शन घेऊ नका नळ आणि टाकीचे प्रॉब्लेम एकदम सिम्पल येतात त्याला डोक्याने सोडावं लागतं बघा एक टाकी एका नळाने 5 तासात भरते बरोबर का 2 तासात ती टाकी किती टक्के भरेल 2 तासामध्ये ती टाकी किती टक्के भरेल पहिले विचार करा तुम्ही किती टाकी तो टाकीचा किती भाग भरलेला आहे तो आपल्याला काढायचा पहिले बघा 5 तासामध्ये जी एकूण टाकी एक जी टाकी एका नळाने किती तासामध्ये भरते 5 तासामध्ये भरते म्हणून 5 तास ठेवले मी छतामध्ये चला ती टाकी किती तास नळ किती तास चालू ठेवलं रे 2 तास म्हणजे 2/5 एवढा भाग ती भरेल बरोबर आहे का 2/5 एवढा ती भाग काय भरेल बरोबर आहे का 2/5 एवढा भाग भरेल तुम्हाला टक्क्यामध्ये विचारलेले चला हे 2/5 × काय करायचं 100 2/5 × काय करायचं 100 लक्ष द्या 2/5 × काय करायचं 100 चला 5 × 10 हा 0 गेला 20 × 2 किती रे 40% म्हणजे जी 40% भरते किती टक्के भरते ती 40% भरते बरोबर आहे का येस त्यानंतर बघा ती त्या टाकीचा किती भरायचा भाग शिल्लक बाकी त्या टाकीचा भाग किती भरायचा शिल्लक बाकी आहे चला 2/5 एवढा भाग भरलेला आहे जेवढा भाग भरलेला तो काय करतो आपण 1 म्हणून मायनस करतो नेहमी 1 म्हणून मायनस करायचा चला 5 × 5 बघा 5 × 5 = 2 5 × 2 गेले किती रे 3/5 किती 3 × 5 तुम्हाला टक्क्यामध्ये काढायचं असेल एवढा भाग भरायचा शिल्लक बाकी तुम्हाला जर विचारलं असतं किती टक्के बाकी आहे तर 100 × 40 मायनस केलं जो 60% बाकी बाबा नाही 20% कसं काय बघा 40% भाग भरलेला आहे जर तुम्हाला विचारलं किती टक्के भाग भरायचा बाकी आहे तर 100 × 40 केला असतो 100% टाकी भरल्याची बाकी असतो 100% टाकी भरते ना 45% भरलेली बाकी किती असेल 60% डोकं लावायचं फक्त बरोबर आहे की नाही आता 3/5 एवढा भाग भरायचा बाकी आहे 3/5 भरायचं भाग बाकी म्हणजे किती टक्के भरायचं भाग बाकी रे 3/5 × काय करायचं 100% काढायचं असेल तर गुणिले काय करायचं शंभर समजते का सांगोलकर येस 5 ना भाग देतो का येस 5 × 2 = 10 है ना हा 0 इथं घेतला मी 3 × 20 म्हणजे किती रे 60% 3 × 20 म्हणजे किती रे 60% समजतंय का येस और नो समजतंय का समजलं काही येस लक्ष द्या व्यवस्थित शांततेत जास्त घाईगडबड नाही आपल्या ओके समजतंय का येस और नो येस लक्षला जाधव वेलकम स्वागत आहे गुड डे समजलं एकदम शांततेत शिकलो मी काही प्रॉब्लेम अडचण आहे कोणाला बघा रे काही येस अमरनाथ गोटे डेली लेक्चर टायमिंग आपलं 9 ते 10 11 ते 12 असतो बेटा ओके है ना अन अकॅडमी ॲपवरती चला समजलं का रे अमरनाथ येस सोनाली येस बघा जेवढे मला लाईव्ह दिसत आहे यूट्यूबवरती त्यांनी सगळ्यांनी थम्सअप द्यायचं आहे ओके सगळ्यांनी द्यायचं आहे हाय तरी करायचं ओके समजलं का सगळ्यांनी अन अकॅडमीवरती सगळ्यांनी द्यायचं टोटल विद्यार्थी जेवढे माझे भावी अधिकारी त्यांनी सगळ्यांनी द्यायचं ओके बघा है ना आणि जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी प्लसला जॉईन व्हा कारण की प्लसला कालपासून एक राज्यसेवेची बॅच चालू झालेली ओके नवीन लॉन्च झालेली 2021 ची सगळ्यांनी सबस्क्रिप्शन करा आणि फीस काय नाही 17 रुपये पर डे पडते तुम्हाला ठीक आहे ना आवाज कट नाही होते आवाज तुम्ही रिफ्रेश करा ओके येस तुमचं पेज रिफ्रेश करा आवाज कट नाही होते
है ना। बघा तुम्ही जर माझा रेफर कोड वापरला कानडजी संतोष ट्रिपल्स वन तुम्हाला फीजमध्ये 10% ऑफ होईल। ओके यस अविराज वीरकर वेलकम, स्वागत आहे आपलं अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती। बघा एकदम सोपं बघतो आपण, जास्त काही टेन्शन नाही आपल्याला, असं आपण जास्त काही असं एकदम डीप पण नाही जाते, बरोबर आहे का। हा प्रॉब्लेम समजला तुम्हाला, एक टाकी एका नळाने 5 तासात भरते, तर 2 तासामध्ये ती किती टक्के भरते, बरोबर आहे का। बरोबर ते काय काढलं आपण, 2 तासामध्ये किती टक्के भरते ते आपण काढलं, आणि त्या टाकीचं किती भाग भरायचं बाकी ते पण आपण काढलं, म्हणजे किती भरायचं बाकी त्या टाकीचा भाग 3/5 किती टक्के भरले ते 40%, है ना। अविराज वीरकर सर वेलकम, तुमचं स्वागत आहे अनअकॅडमीमध्ये। एस पी पाटील यस, अनिल परदेश वेलकम, बरोबर आहे का, समजते। चला नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया आपण। यस बघा लक्ष द्या, एक पाण्याचा हौद, लक्ष द्या एक पाण्याचा हौद नळाने, म्हणजे एका नळाने 10 तासात भरतो, लक्ष द्या व्यवस्थित लक्ष द्या शांततेत, एका पाण्याचा हौद एका नळाने 10 तासात भरतो, जर नळ फक्त 3 तास चालला, काय म्हटलं मी, नळ फक्त किती तास चालला, 3 तास चालला, तर हौदाचा भाग किती रिकामा बाकी, म्हणजे हौदाचा जो भाग आहे किती रिकामा राहिला, लक्ष द्या मित्रांनो, लक्ष द्या। यस बघा मला सांगा तुम्ही, एक जो नळ आहे त्या नळाने टाकी किती तासात भरते, हौद किती तासात भरतो, 10 तासामध्ये भरतो, लक्ष द्या 10 तासात भरतो, म्हणून मी 10 तास छेदामध्ये घेतले, लक्ष द्या। जेवढ्याने भरतो, एक टाकी भरायला जेवढा वेळ लागतो ते छेदात ठेवायची, आणि जेवढा वेळ तुम्ही नळ चालू ठेवला ते वरती ठेवायची, म्हणजे तो टाकीचा भाग किती भरलेला आहे, 3/10 एवढा भाग भरलेला आहे। तुम्हाला काय विचारलं, लक्ष द्या तुम्हाला काय विचारलं त्यांनी, की हौदाचा है ना, हौद किंवा टाकी जी काय असेल ते, हौदाचा किती भाग रिकामा राहिला, किती भाग रिकामा राहिला, बघा 3/10 एवढा भाग भरलेला आहे, बरोबर आहे का, किती भाग भाग रिकामा राहिला आपण काय करतो, 1 मधून मायनस करतो, जेवढा भाग भरलेला आहे तेवढा 1 मधून मायनस करतो, हे लक्ष द्यायचे, म्हणजे किती 1 - 3/10, ओके 1 - 3/10, बघा 10 × 1 तिरकट गुणाकार करा, 10 × 10 - 3, 10 × 3 गेले किती रे, 7, छेदामध्ये काय मित्रांनो 10, म्हणजे 7/10 एवढा भाग हौदाचा भाग रिकामा राहिला आहे। तुम्हाला जर विचारलं किती टक्के भाग रिकामा आहे, किती टक्के भाग रिकामा आहे, तर काय करणार आपण, जेवढा भाग रिकामा राहिलेला आहे 7/10, बरोबर का, त्याला काय करणार आपण, × 100, त्याला काय करणार आपण, × 100, बरोबर आहे का, टक्क्यामध्ये काढायचं असेल तर बघा, हा 0 कटला, हा 0 कटला, 7 × 10 किती रे, 70% भाग रिकामा आहे भरायचा, है ना, है ना, 70% भाग रिकामा भरायचा बाकी आहे, बरोबर आहे, म्हणजे किती टक्के भाग भरलेला आहे तो, मग 100 मधून 70 गेले, 30% भाग भरलेला आहे, बरोबर आहे का, लक्ष येते का, समजलं काय कन्सेप्ट, एकदम सिंपल आहे लॉजिक, पहिले प्रॉब्लेम एकदम सिंपल सिंपल एकदम सिंपल, हे जे प्रॉब्लेम समजले तुम्हाला पुढचे आपोआप समजतात, लक्ष द्या, समजले का, येस आर नो, येस आर नो, येस नाही नाही वैशू माळवदे, येस हे क्लास वेगळा आपला, ओके यूट्यूबला क्लास चालू आपला माळवदे, येस ओके रिवाईज करून घ्या, बघा लक्ष द्या, समजलं का, येस आर नो, सोमेश्वर गोफणे, येस तुमचं स्वागत आहे वेलकम अनअकॅडमीमध्ये, आणि धन्यवाद, तुम्ही काहीतरी कमेंट केली होतं वाटतं मला बहुतेक, काही आठवत नाही मला, काय काहीतरी मेसेज केला होता का याला अनअकॅडमीमध्ये किती आहे ना, बरं बरं क्लासबद्दल किती बोललो होते तुम्हाला, या तुषार जाधव, येस 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 ओके समजते का, येस ओके तुषार जाधव सर, संजना पवार, येस समजते का, येस काही अडचण नाही करायची, काही अडचण काही प्रॉब्लेम एनी प्रॉब्लेम, येस पुजारी एम वेलकम, स्वागत आहे आपलं अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती, पंकज जाधव स्वागत आहे तुमचं। बघा जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी पेज फॉलो करत चाला, ही जी लिंक दिलेली माझ्या राईट साईडला, म्हणजे तुमच्या राईट साईडला, बरोबर आहे, तिच्यावर ओपन करायचं, ओके त्यावरती ओपन करायचं आणि पेज फॉलो करायचं, ओके चालेल। चला नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया, चला नेक्स्ट प्रॉब्लेम घ्यायचा, मग घ्यायचा नेक्स्ट प्रॉब्लेम, येस ऑर नो, तयार आहे तुम्ही सगळे, रेडी रेडी सगळे, नेक्स्ट प्रॉब्लेम नेक्स्ट टाईम वेगळा, हां सकाळचा टाईम चेंज नाही झाला माळवदे, सकाळचा टाईम फक्त आजच्या पुरता 9 वाजता आहे थोडंसा रात्री, ओके सगळ्यांनी हजर राहायचं, आज 9 वाजता आहे ना, 9 वाजता आपण काय बघणार आहे, आज नवीन टॉपिक, टॉपिकचं नाव काय माहिती का, टॉपिकचं नाव काय, सिटिंग अरेंजमेंट, बैठक व्यवस्था, एकदम सिम्पल फाडू, 15 ते 20 सेकंद तुम्ही आन्सर करणार आहे ना रात्री 9 वाजता, ओके सकाळचा 9चा क्लास तो थोडासा शिफ्ट केलेला रात्री, ओके थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे, ओके समजलं का, येस चला नेक्स्ट नेक्स्ट, येस चला नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया, एक हौद पहिल्या नळाने 5 तासात भरतो, लक्ष द्या व्यवस्थित लक्ष द्या एकदम शांतत लक्ष द्या, एक हौद लक्ष द्या, एक हौद पहिल्या नळाने 5 तासामध्ये भरतो, बरोबर आहे का, आणि दुसऱ्या नळाने 10 तासामध्ये भरतो, लक्ष द्या व्यवस्थित लक्ष द्या, एक हौद याला मी 2 ते 3 ट्रिक सांगणार आहे, हां लक्ष द्या, एक हौद पहिल्या नळाने 5 तासामध्ये भरतो आणि दुसऱ्या नळाने 10 तासामध्ये भरतो, जर पहिला नळ 2 तास चालू ठेवला, बघा जर पहिला नळ 2 तास चालला तर दुसऱ्या नळाला शिल्लक टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल, म्हणजे लक्ष द्या लक्ष द्या, एक हौद जो आहे पहिल्या नळाने किती तास भरतो रे, 5 तासामध्ये भरतो, बरोबर आहे का, पण 5 पैकी किती तास चालला तो नळ 2 तास चालला, बरोबर आहे का, पहिल्या नळाने, बरोबर का,
हाँ दोन म्हणजे दोन छेद पाच भाग भरला त्याने, काय भाग भरला, बरोबर आहे का? लक्ष द्या, पहिल्या नळाला, पहिल्या नळाला मी ए म्हणलं, ओके लक्ष द्या ना, लक्ष द्या. चला मग मला सांगा तुम्ही, दोन छेद पाच एवढा भाग भरला त्या टाकीचा, मग रिक्काम किती रे मित्रांनो, रिक्काम किती राहिला? एक म्हणून मायनस करतो आपण, एक म्हणून मायनस करतो नेहमी, एक म्हणून मायनस करतो नेहमी, वन मायनस टू बाय फाईव्ह. चला त्रिकोण गुणाकार करा, पाच एक पाच, पाच म्हणून दोन गेले किती रे, तीन, तीन छेद पाच, तीन छेद पाच, लक्ष द्या रे, एकदम शांत लक्ष द्या, तीन छेद पाच, तीन छेद पाच, बरोबर आहे का? एवढा भाग भरायचा बाकी आहे, लक्ष द्या, एवढा भाग भरायचा बाकी आहे, रिकामा एवढा भाग, एवढा भाग रिकामा आहे, लक्ष द्या मग, लक्ष द्या थोडंसं बघा, लक्ष द्या. आता जो दुसरा नळ जो आहे, लक्ष द्या, दुसरा नळ जो आहे, दुसरा नळ, दुसऱ्या नळाने 10 तासात भरतो, बरोबर आहे का? तर दुसऱ्या नळाला किती वेळ लागणार ते काढायचं आपल्याला, है ना? पहिल्या नळाने काय केलं, 5 तासात भरतो, तर दोनच तास आपण चालू ठेवला, बरोबर आहे का? 2 आवर्स ना, 2 आवर्स चालू ठेवला, 2 आवर्समध्ये तो किती भरला, 2/5 भाग भरला, है ना? रिकाम किती, एक म्हणून मायनस करतो आपण, है ना? रिकामा विचार काढायचा आपल्याला, 3/5 एवढा भाग आपल्याला भरायचा बाकी आहे. बघा मला सांगा तुम्ही, दुसऱ्या नळाला एक टाकी भरण्यासाठी, एक टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाला पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागतो रे? 10 तास लागतात. किती तास लागतात? 10 तास, है ना? एक हौद भरण्यासाठी किती तास लागतात? 10 तास. तर 3/5 एवढा भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल? 3/5 एवढा भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल? मी काय केलं, एक्स मानलं, किती वेळ लागेल? एक्स. एक हौद 10 तासात भरतो दुसरा नळ, सेकंड नळ, बी नळ हा जो आहे, बी नळ जो आहे, बी नळ हा एका तासामध्ये, तर लक्ष द्या, एक हाऊस जो आहे तो 10 तासामध्ये भरतो, लक्ष द्या व्यवस्थित, ओके, यस गुड, 6 आवर्स येईल. एका एक हाऊस जो आहे 10 तासामध्ये भरतो, तर जो 3/5 भाग राहिलेला आहे तो किती तासामध्ये भरेल, है ना? काय करायचं मित्रांनो, तिरकस गुणाकार करायचं. काय करायचं? तिरकस गुणाकार. चला तिरकस गुणाकार करा, याचा गुणाकार या दोघांचा गुणाकार करा, बरोबर आहे का? आणि या दोघांचा गुणाकार एका साईडला करा, म्हणजे काय येईल ते लक्ष द्या, काय येईल ते बघा, एक्स गुणेला एक्स गुणेला एक्स गुणेला एक बरोबर, बघा 3/5 गुणेला 10, 3/5 गुणेला 10, लक्ष द्या, एकदम शांत लक्ष द्या, 3/5 गुणेला 10, तर 5 ने 10 लावायचं तो जातो, 5 1 5, 5 2 10, 5 2 10, बघा एक्स गुणेला एक म्हणजे काय रे, एक्स, हा ना? 3 गुणेला 2 म्हणजे काय, 6, म्हणजे 6 तासामध्ये जो 3/5 भाग बाकी भरायचा हौदाचा तो भरायला किती वेळ लागेल, दुसऱ्या नळाला 7 तास लागेल. समजलं का रे मित्रांनो, समजलं का? समजलं का? येस ऑर नो? येस, समजलं असेल? येस बघ, समजलं का? सगळ्यांना समजलं का? थम्स अप दे. चला सगळ्यांना समजलं असेल? येस. स्वती सांगोलकर, येस. सगळ्यांना थम्स अप द्या. आकाश नांदेकर, ओके. सगळ्यांनी टोटल विद्यार्थी जेवढी मला जॉईन झालेली सगळ्यांनी, ओके. प्रीती जाधव, सगळ्यांनी, सगळ्यांचं अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. सगळ्यांनी थम्स अप देत चला, ओके. समजला हा प्रॉब्लेम? समजला असेल? याच टाईपचा घ्यायचा आहे का? चला हा प्रॉब्लेम घ्या, सॉल्व्ह करून दाखवा मला. चला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवा, पटकन फास्ट, पटकन फास्ट, ओके. चला पटकन फास्ट. आणि दुसरी पण ट्रिक आहे, ओके. दुसरी पण ट्रिक सांगतो मी तुम्हाला. पहिले मला या ट्रिकना, आपल्या ट्रिकना आन्सर सॉल्व्ह करून दाखवा. जे मी या पद्धतीने शिकवलं त्या पद्धतीने आन्सर काढून दाखवा. काय करायचं, एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने किती तासात भरते, 12 तासात भरते, आणि दुसऱ्या नळाने किती तासात भरते, 8 तासात भरते. पण पहिला नळ जो ए नळ जो ए नळ किती तास चालू ठेवला रे, 3 तास. किती तास चालू ठेवला? 3 तास, है ना? 3 तास, बरोबर आहे. ए नळाला किती वेळ लागतो पूर्ण टाकी भरायला? 12 तास. पण तो 3 तास चालू ठेवला, म्हणजे 3/12. 3/12 म्हणजे काय रे, 3 1 3, लक्ष द्या, 3/4 असं पण करू शकतो तुम्ही, बरोबर आहे का? आणि भाग जर असेल तर द्या, म्हणजे 1/4 एवढा भाग भरलेला आहे तो, 1/4 एवढा भाग त्या टाकीचा भरलेला आहे. रिकामा किती आहे मित्रांनो, तो आपण काय करतो, एक वन मायनस वन बाय फोर, है ना? प्रत्येक वेळेस काय करतो आपण, एक म्हणून जेवढा टाकीचा भाग भरलेला आहे तो मायनस करतो, म्हणजे आपल्याला काय भेटतं, उरलेलं भरतं. बघा हा बघा रे, तिरकस गुणाकार करा, 4 1 4, 4 म्हणून किती गेले, 1 किती रे, 3/4, है ना? 3/4 एवढा भाग भरायचा बाकी आहे. चला एवढा भाग बीला भरायचा आहे. कोणाला भरायचा आहे? बी नळाला भरायचा आहे. बी, चला बी नळाला, लक्ष द्या, बी नळाला एक पाण्याची टाकी भरण्यासाठी किती वेळ लागतो, पूर्ण टाकी भरण्यासाठी 8 तास लागतात, है ना? बी नळाला एका पाण्याची टाकी भरण्यासाठी किती तास लागतात? 8 तास. तर 3/4 एवढा भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल ते काढायचं आपल्याला, बरोबर आहे का? म्हणजे एक्स बरोबर किती लागेल, एक्स बरोबर किती घेतलं मी, एक्स. चला याला काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा, यांचा तिरकस गुणाकार केला मी, बघा, है ना? या दोघांचा तिरकस गुणाकार, या दोघांचा तिरकस गुणाकार, म्हणजे काय येईल तिथं, एक्स गुणिला एक बरोबर
304 गुणेला 8, यस अनुराधा दीक्षित, ओके। एक्स गुणेला एक म्हणजे काय रे, एक्स बरोबर 4 ने 8 ला वजा होता, तो 4 2 8, ओके। 3 गुणेला 2 किती रे, 6, म्हणजे एक्स बरोबर किती रे, 7 आस। समजलं का, यस अरुण समजलं का रे, यस। यस अमरनाथ तुझा मोबाईल बेटा असंच पकड के, थोडंसं असा का म्हणताला, थोडंसं आडवा पकड की, समजलं काय, यस अरुण समजलं का, चला थम्सअप देत चला, ओके समजलं असेल थम्सअप एकदम फास्ट, ओके। चला आता दुसरी ट्रिक सांगतो मी तुम्हाला, लक्ष द्या दुसरी ट्रिक बघा कशी, तर थोडीशी लक्ष द्या। दुसरी ट्रिक बघा रे सर, आपण जो एक्सला गुंतो आहे एकच काय, एका टाकीला किती वेळ लागतो भरायला, संजना पावर एक लक्ष द्या, एका टाकीला भरायला किती वेळ लागतो, 8 तास, तर 304 एवढी टाकी भरायला किती वेळ लागेल, बघा एक टाकी पूर्ण भरायला किती वेळ लागतो, एक टाकी एक म्हणजे एक टाकी पूर्ण 8 तास, तर 304 एवढं भरण्यासाठी किती वेळ लागेल, एक्स, या दोघांचा गुणाकार करा, एक्स गुणिला एक, बरोबर आहे का, आणि एका साईडला येतो कोणचा गुणाकार करा, 304 गुणिला 8, बरोबर आहे का, यस अरुण, यस 4 2 8 3 2 6 एक्स बरोबर काय रे, 7 तास। ही झाली पहिली ट्रिक, आता पहिली ट्रिक, चला आता ऑल ट्रिक्स सेकंड ट्रिक्स, माझी सेकंड ट्रिक्स बघा काय, तर बघा एका नळाला 12 तास लागते भरायला, लक्ष द्या रे, एका नळाला एक टाकी भरण्यासाठी 12 तास लागते, आणि दुसऱ्या नळाला किती लागतात, 8 तास, चला 12 घेतले मी इथं आणि इथं घेतले मी 8, लक्ष द्या रे, 12 आणि 8, चला 12 आणि 8 या दोन संख्यांच्या पाडे मन पाडामध्ये, पाडा मानायचा पाडा, या दोन संख्यांचा पाडा जो असतो, या या दोन संख्येच्या पाड्यामध्ये कोणती लहानात लहान संख्या असेल कॉमन, की ज्याला दोन्हीला भाग जाईल, 8 2 8 3 24 24 ने भाग जातो का, येस, चला 24 घेतले मी, लक्ष द्या रे, 24 घेतले, बघा 12 1 12 12 2 24 8 3 24 इथपर्यंत समजलं असेल, जेवढा टाकीला वेळ लागतो तो घ्यायचं, त्याचा एलसीएम घ्यायचा है ना, कमीत कमी वाला, इथपर्यंत समजलं, नंतर काय करू आपण नेक्स्ट स्टेपमध्ये, या 12 आणि 24ला बघतो इथं, ज्याला भाग करतो इथं, 8 ना 24 भागलं ते वाला इथं 24, 8 3 24, ओके। मला सांगा तुम्ही पहिला नळ जो आहे किती तास चालू ठेवला, तो पहिला नळ 3 तास चालू ठेवला, किती तास चालू ठेवला, 3 तास, म्हणजे एका तासामध्ये 2 लिटर ती टाकी भरते, ही कॅपॅसिटी काढली आपण, त्या नळाची काय काढली आपण, ही कॅपॅसिटी 24 लिटरची, आता एका तासामध्ये 2 लिटर भरते, तर 3 तासामध्ये किती लिटर भरेल ती, 6 लिटर, किती लिटर भरेल ती, 6 लिटर भरेल, बरोबर आहे का, 6 लिटर, यस, चला 24 लिटरमधून 6 लिटर गेले, 24 लिटरमधून 6 लिटर गेले, किती उरले रे, 18, किती उरले, 18 लिटर है ना। आता मला सांगा तुम्ही, बी नळ जो आहे तो एका तासामध्ये 3 लिटर भरतो, किती लिटर भरतो, 3 1 1 तासामध्ये 3 लिटर, बरोबर का, तर 18 लिटर भरण्यासाठी त्याला किती वेळ लागेल, तर 18 छेद 3, म्हणजे बघा 3 सक 18, म्हणजे 6 तास, 6 तास, किती वेळ लागेल, 6 तास, समजलं का रे, येस आर नो समजलं का, हो की नाही, ही मी तर समजली का, सगळ्यांना समजली का, सगळ्यांना आवडली का, हो की नाही, आवडली, आवडली का, यस यस, थम्सअप देत चला, एकदम फास्ट, एकदम फास्ट, ओके, यस यस, कमेंट, यस नो, यस आर नो, यस आर नो, यस यस, अमरनाथ गोटे एक्स, थँक्यू अमरनाथ गोटे एक्स, थँक्यू बेटा, ओके, नाही नाईस टीचिंग सर, ओके थँक्यू, यस यस, कसं वाटलं, कसं वाटली ट्रिक, एकदम फाडू, ओके। अजून एक ट्रिक सांगू का, एकदम जबरी, एकदम जबरी म्हणजे एकदम डोकं लावायचं काम, डोकं, बघा आता मी डोकं लावलेलं ते, लक्ष द्या, मला हे प्रॉब्लेम सोडून दाखवा एलसीएम मेथडने सगळ्यांनी, हा प्रॉब्लेम जो आहे हा एलसीएम मेथडने सोडून दाखवा सगळ्यांनी, बघा लक्ष द्या, याला पण आपण एलसीएम मेथडने सोडू, बघा रे हा ना, बाकी सगळे प्रॉब्लेम एलसीएम मेथडने सोडवता येतात, 80 ते 90%, लक्ष द्या, बाकीचे मग थोडंसं वेगळे, लक्ष द्या, हा जर समजलं तुम्हाला तर बाकी समजलं, लक्ष द्या, एक हौद पहिल्या नळाने 5 तासात भरतो, लक्ष द्या हा ना, दुसऱ्या नळाने किती तासात भरतो मित्रांनो, 10 तासात, चला या दोन्ही, या दोन संख्येच्या पाड्यामध्ये कोणती कॉमन संख्या तरी 10 येते, बरोबर आहे का, हा ना, 10 ने 10 भागतो, 5 ने 10 जातो, म्हणून मी 10 घेतले, लहानात लहान घ्यायची, ओके, लहानात लहान संख्या घ्यायची, लक्ष द्या, लहानात लहान संख्या घ्यायची, कोणती घ्यायची, लहानात लहान संख्या, बघा 5 1 5 5 2 10 घेतले तर 10 1 10, बरोबर आहे का, चला पहिला नळ जो आहे, पहिला नळ किती वेळ चालू ठेवला तुम्ही, पहिला नळ किती वेळ चालू ठेवला रे, 2 तास चालला तो, बरोबर आहे का, म्हणजे 2 लिटर, बघा ही कॅपॅसिटी काढली तुम्ही, ना 10 लिटर म्हणजे काय, 10 लिटर टाकी भरायची आपल्याला, तर 10 लिटर भरण्यासाठी ए नळाला
लक्ष द्या, 2 लिटर भरण्यासाठी 2 लिटर एका तासामध्ये भरतो, आहे ना, ए नळ, बरोबर का? आणि बी नळ एका तासामध्ये 21 लिटर भरतो. तर जो ए नळ आहे तो मी 2 तास चालू ठेवला, तो 2 तासामध्ये तो किती भरेल रे? 4 लिटर भरेल. किती लिटर भरेल तो? 4 लिटर, बरोबर का? तर 10 तून 4 केले किती रे? 10 वजा 4, टोटल 10 आहे टाकी कॅपॅसिटी, त्यात 4 लिटर भरले, 10 तून 4 केले किती रे? 6, है ना. आणि ए नळ बी नळ किती वेळ लागेल मग? बी नळ जो आहे एका तासामध्ये 1 लिटर भरतो, तर 6 लिटर भरण्यासाठी किती वेळ लागेल? 6 छेद 1 म्हणजे किती रे? 7 तास. समजलं का रे? येस आर नो, येस आर नो, येस आर नो, पटकन फास्ट, एकदम फास्ट. ओके, वेळ नाही आपल्याला, एकदम फास्ट, कमी नाही. ओके, फास्ट, येस येस, अमोल साळी. समजलं का बेटा? आणि एकदम फाडू. ओके, बघा थोडंसं लक्ष द्या आता याच ट्रिकला. मी थोडंसं याला अजून एक बघा, 2 ट्रिक सांगितलं मी तुम्हाला. किती ट्रिक सांगितल्या? एक पहिली होती ती, दुसरी होती ती, मग तिसरी ट्रिक सांगतो. हां, तिसरी ट्रिक लक्ष द्या बघा. तिसरी थर्ड नंबर जी ट्रिक बघा काय दादा, बघा लक्ष द्या, थोडंसं लक्ष द्या. बघा 5 तास ए नळाला 5 तास लागते भरायला, आणि बी नळाला ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागतो? 10 तास, बरोबर आहे का? ए नळाला 5 तास लागतात आणि बी नळाला ती टाकी भरण्यासाठी 10 तास लागतात. मी काय केलं, या दोघांचा गुणाकार केला, 5 आणि 10चा. एला जेवढा वेळ लागतो तो आणि बीला जेवढा वेळ लागतो तो, किती रे? 5 गुणिले 10 किती रे? 50. म्हणजे 50 लिटर टाकी भरायची, ही झाली कॅपॅसिटी. 50 लिटरची टाकी आपल्याला भरायची आहे, समजतं आहे? ओके, लक्ष द्या, ही 50 लिटरची आपल्याला टाकी भरायची आहे. लक्ष द्या सगळ्यांना, 50 लिटरची टाकी आपल्याला भरायची आहे, बरोबर आहे का? आता मला सांगा तुम्ही, ए नळाला, ए नळ जो आहे, ए नळ जो आहे तो एका टाकी भरण्यासाठी त्याला 5 घंटे लागतात, बरोबर आहे का? एक टाकी भरण्यासाठी त्याला किती वेळ लागतो? 5 घंटे, बरोबर आहे का? तर लक्ष द्या, 50 लिटर टाकी भरायला त्याला किती वेळ लागेल? लक्ष द्या रे, 50, है ना. 50 काय करावं लागेल त्याला? 50 आवरमध्ये काढा, है ना. म्हणजे काय ते 5 छेद 50 छेद 5, 50 छेद 5 म्हणजे काय रे? 10, बरोबर आहे का? लक्ष द्या, है ना, एक टाकी भरतो, बरोबर का? तर त्याला तो लक्ष द्या, एका तासामध्ये किती भरतो मग? 10 लिटर. एका तासामध्ये किती टाकी भरतो तो? 10 लिटर, है ना. बघा लक्ष द्या, 5 तासामध्ये तो 50 लिटर भरतो, 5 तासामध्ये तो 50 लिटर भरतो ए नळ. तर एका तासामध्ये किती भरतो? 1 आवरमध्ये किती भरतो तो? 10 लिटर भरतो. किती लिटर भरतो? 10 लिटर भरतो, बरोबर आहे का? आणि बी नळाला बघा, बी नळाला 50 लिटर भरण्यासाठी किती तास लागतात? 10 तास. किती तास लागतात रे? बी नळाला पूर्ण 50 लिटर भरण्यासाठी 10 तास लागतात. तर एका तासामध्ये किती भरेल तो? लक्ष द्या, म्हणजे काय येईल ते? 50 छेदामध्ये काय येईल रे? 10, म्हणजे काय येईल ते? 5, म्हणजे 5 लिटर तो एका तासामध्ये भरेल. समजते का? 5 लिटर तो काय करेल? एका तासामध्ये भरेल. लक्ष द्या, ओके, लक्ष द्या. हां, एकदम शांततेत सोडवणार आपण. बघा, जर पहिला नळ म्हणजे ए नळ 2 तास चालला, किती तास चालला तो? 2 तास. बघा, एका तासामध्ये 10 लिटर भरतो तो, तर 2 तासामध्ये किती भरेल सांगा मला? 20 लिटर भरेल का नाही? 1 तास चालला आणि पुन्हा दुसरा 1 तास चालला. बघा, 10 आहे ना, 10 लिटर भरलं आणि दुसऱ्या तासामध्ये 10 लिटर भरलं, आहे ना. 1 तासात 10, 1 तासात 10 लिटर, बरोबर आहे का? 2 तासामध्ये किती भरलं त्याने? 2 घंट्यामध्ये बिनाळाने 20 लिटर भरलं. किती? 20 लिटर. आपल्या किती भरायचं आहे? 50 लिटर. म्हणजे अजून किती भरायचं आपलं? बघा, हे 10 आहे ना, हे 10 आणि हे 10, बरोबर आहे का? 50 लिटर आपली टाकी भरायची. उरली किती रिक्काम बाकी रे? मला सांगा तुम्ही, भरलेली किती? 20 लिटर, है ना. भरायची किती आपल्याला? 50. 50 मधून 20 गेली किती? खाली रे. टाकी किती भरायची बाकी आपल्याला? 30. किती भरायची बाकी आपल्याला? 30. लक्ष द्या, 30 लिटर भरायची बाकी आहे. यस, लक्ष द्या, 30 लिटर भरायची बाकी आहे, बरोबर आहे का? बघा, 30 लिटर भरायची बाकी. बी नळ जो येतो, लक्ष द्या, बी नळ जो येतो एका तासामध्ये किती लिटर भरतो? 5 लिटर. या 30ला 5ने भागा ना मग. या 30ने 5ला भागा, 5 सगळं 30, म्हणजे 6 तास. 6 तासामध्ये तो भरेल उरलेली टाकी. समजलं का? येस आर नो, समजलं का? ही थोडीसं डोकं लावायचं काम आहे. समजलं? हे डोकं लावायचं काम आहे. ओके, हे डोकं लावायचं काम आहे. समजलं का? येस, डोकं लावायचं म्हणजे कसं? दोघांची कॅपॅसिटी करायचं, दोघांचा गुणाकार करायचा, है ना. एका टाकीला किती वेळ लागतो पूर्ण भरायला, त्याच्यानंतर एका तासामध्ये किती भरते ते काढायचं, दोघांचं पण एका तासामध्ये किती भरते ते. चला, पहिला नळ किती वेळ चालू ठेवला ते काढायचं, आणि उरलेलं जे भरायचं बाकी ते दुसऱ्या नळाला किती वेळ लागतो ते भागीला करायचं. विषय संपला. हां, LCM सर्वात सोपी. ओके, LCM सर्वात सोपी आहे, विषय टेन्शन घेऊ नका, हे सगळ्यात सोपी ही ट्रिक. ओके, पण मी ती सहज सांगितली, थोडंसं तुम्हाला पण ती आठवावा. ती 30 ते 40 प्रॉब्लेम, 40% प्रॉब्लेम सॉल्व होते. ओके, समजलं काही? येस, समजलं असले सगळ्यांना? येस ऑर नो? चला, येस. ओके, समजलं का रे? बरं, बस चला, नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 8 तासात भरते. लक्ष द्या रे, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 8 तासात भरते व दुसऱ्या नळाने 12 तासामध्ये भरते. तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास, लक्ष द्या,
एका पाण्याची टाकी जी एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 8 तासामध्ये भरते, 8 तासामध्ये चला एल सी एम त्यांना घ्या तुम्ही, व दुसऱ्या नळाने ती 12 तासात भरते, लक्ष द्या 12 तासात भरते। तर दोन्ही वेळेस है ना, दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवली, दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल बघा, पहिल्या नळाला 8 तास लागते टाकी भरायला, दुसऱ्या नळाला 12 तास लागतात, बरोबर आहे का? दोन्ही वेळेस म्हणजे दोन्ही नळ आपण चालू ठेवली, यस लक्ष द्या प्रवीण म्हात्रे, ओके दोन्ही नळ आपण चालू ठेवली बरोबर आहे का, यस दोन्ही नळ आपण चालू ठेवली बरोबर आहे का, तर किती वेळ लागेल बघा दोन्ही नळाला भरायला एकदम, मग 8 आणि 12 एल सी एम काय रे 24, काय 24 लक्ष द्या, आणि 8 आणि 12 8 आणि 12 पाळ्यामध्ये कोणती संख्येत लहान लहान 24, कारण 8 ना 24 भाग जातो आणि 12 ना पण 24 होतो, या दोन्ही संख्येनंतर या संख्येला भाग जातो, तीच संख्या घ्या, दुसरी संख्या घ्यायची की तर नाही घ्यायची, बघा आता हे काय करायचं आहे, 8 त्रिक 24 8 त्रिक 24 लक्ष द्या, 8 त्रिक 24 आणि 12 दोन 24 12 दोन 24 समजलं का, 8 त्रिक 24 आणि 12 दोन 24, मला सांगा तुम्ही 3 अधिक 2 किती रे 5, कारण काय करतो आपण दोन्ही नळ चालू ठेवले ना, दोन्ही नळ चालू ठेवले 3 अधिक 2 किती रे 5, आता कॅपॅसिटी किती त्याची 24 24 आणि शेतामध्ये काय येईल रे 5, काय येईल शेतामध्ये 5 म्हणजे किती येईल रे लक्ष द्या, किती येईल 5 ना 24 भागा बरं, किती येईल सांगा मला 5 ना 24 भाग, 5 चौक 20 है ना, 5 चौक 20 उरलं किती रे, उरलं किती 4 है ना, 4 उसना 0 घेतला पॉईंट दिला, 5 8 40 म्हणजे 4.8 तास लक्ष द्या, 4.8 तास, तर तुम्ही याला म्हणणार आहे का 4.80 मिनटं, नाही आता हे जी पॉईंट नंतरच्या ज्या संख्या आल्या आहेत याला गुणीला 6 करायचं, काय करायचं याला गुणीला 6 करायचं म्हणजे मिनटामध्ये कन्वर्ट होतो, याला नेहमी गुणीला 6 केलं तुम्ही तर काय होईल 4 तास 4 तास 8 गुणिले 6 किती रे 48 मिनिट, 48 मिनिट म्हणजे 4 तास 48 मिनिट लागतात ती टाकी भरण्यासाठी, समजलं का हे सर, न समजलं का बा, समजलं का रे 4 तास 48 मिनिट, यस माहू दे, काल काय न संध्याकाळी नव्हती मला होती, काल आपलं काल आपण हे बघितलं ना, ओके समजलं का मित्रांनो, समजलं का एकदम सोपं आहे, काय करायचं 4.8 आलेले पॉईंट नंतरच्या ज्या संख्या आहेत त्याला 8 ने गुणायचं 6 ने गुणायचं ती तुम्हाला मिनटात भेटेल, समजलं बेटा, सोनाली यस सोनाली समजलं का, यस सर नो नाही समजलं, सोनाली लक्ष द्या, सोनाली लक्ष द्या, लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या, पुन्हा एकदा लक्ष द्या, गोंडे लक्ष द्या, एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 8 तासात भरते, यस 8 तास घेतले मी, आणि दुसऱ्या नळाने किती तासात भरते रे 12 तास लक्ष द्या, आता तुम्हाला काय केलं त्यांनी दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवलेले बंद केलेले की त्यांनी एक नळ चालू आणि एक नळ बंद एका नाही दोन्ही वेळेस नळ चालू आहे, दोन्ही वेळेस नळ चालू म्हणजे ॲडिशन करावं लागलं आपल्याला बरोबर आहे, मग 8 आणि 12 घेतलं मी, या दोघांचं एल सी एम काय तो 24 काय तो 24 चला 8 त्रिक 24 8 ने 24 भागलं किती आलं 3 भागकार 12 आणि 24 भागलं किती आले 2 दोघांचा भागकार, ओके चला आता काय दोन्ही नळ चालू ठेवले म्हणून दोघांची ॲडिशन करा 3 आणि अधिक 2 किती रे नळ चालू ठेवलेले, असं नाही की पहिला नळ चालू आणि दुसऱ्या नळ पाणी खाली उरलं, असं नाही, असं जर असतं पहिल्या नळांना भरू आलं दुसऱ्या नळ खाली उरलं मायनस केलं असतं आपण घेणार दो प्रॉब्लेम आपण, ओके दोन्ही नळ चालू आहे म्हणजे 3 आणि 2 किती रे 5 3 आणि 2 किती रे 5 ही जी 24 लिटरची जी टाकी आहे बघा 1 लिटरमध्ये 5 बघा दोन्ही नळ है ना दोन्ही नळ जे 5 लिटर एका तासामध्ये भरतात बरोबर आहे का, 24 लिटर टाकी भरायला किती वेळ लागेल 24 छेद 5 चला 5 ना 24 भागा तिथं तर 5 चौक 20 है ना उरले 4 वरून असं पॉईंट घेतला वरून उष्ण 0 घेतला 5 8 40 4.8 तास 4 पॉईंट हे आलं 8 तास पण तुम्हाला हे जे पॉईंट नंतर जे संख्या आहे ह्या मिनटात काढायचे आहे, कसं काढायचे आहे मिनटात, याला गुणिले काय करायचं 6 गुणिले काय करायचं 6 बघा 4 तास 48 मिनटं 4 तास काहीले 48 मिनटं समजलं का, यस सर नो अरे समजलं का रे, समजलं का आता यस समजलं बेटा यस सोनाली यस समजलं का, चला नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण पुन्हा एकदा त्याच टाईपचा बघा हे घ्या, चला ह्या टाईपचा प्रॉब्लेम सोडून नका पटकन फास्ट सगळ्यांनी, चला नवीन विद्यार्थ्यांनी इथं पेज फॉलो करा, तुमच्या राईट साईडला दिसते का लिंक त्यावरती क्लिक करायचं ओपन करायचं पेज फॉलो करायचं, ओके टेन्शन घ्यायचं नाही, काय क्युरी असेल तर विचारत चला, ओके जे नवीन विद्यार्थी लक्ष द्या त्यांनी विचार लक्ष द्या है ना, 6 का मल्टिप्लाय केलं कोणते 6 बेटा पल्लवी सानप तुम्ही नवीन आहे काच कोणते 6 हे 6 तुम्हाला लक्ष द्या तुम्हाला मिनटात आणायचं आहे ना मिनटात आणायचं आहे बरं का, 1 तास म्हणजे किती मिनटं 60 मिनटं बरोबर आहे का, हे 1.8 आहे 1.8 गुणिले 6 करायचं लक्ष द्या, पॉईंट नंतरचे जेवढे संख्या असेल त्याला 6 मल्टिप्लाय करायचं म्हणजे मिनटात येईल ते, ओके यस मिनिटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी यस
लक्ष द्या, सगळ्यांनी सोडा रे एकदम फास्ट. आणि जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी तो पेज फॉलो करत चला. ओके जुरोदास कसं काय बेटा, लोकेश व्यवस्थित करून, लोकेश नाही नको राहती काही संकटात नाही. अविराज वीरकर वेलकम सर, तुमचं स्वागत आहे. तुम्ही फर्स्ट एक आपल्या क्लासमध्ये, त्यांना जे नवीन विद्यार्थी असेल आपल्या क्लासमध्ये, नवीन जे पीपल्स येत आहेत की ते नवीन जे आपल्या क्लासमध्ये येत आहेत, त्यांनी काय करायचं, राईट साईडला जी मी लिंक दिली त्यावर ओपन करायचं आणि फॉलो करायचं पेज. ओके म्हणजे तुम्हाला आपल्या क्लासच्या काही नोटिफिकेशन येत चालेल. ओके यस यस माळोदे यस गुड. संध्याकाळी पण आपला 9 वाजता क्लास आहे. यस संध्याकाळी आपला 9 वाजता काय आज आपला संध्याकाळी 9 वाजता क्लास. त्यामध्ये आपण काय घेणार, सिटिंग अरेंजमेंट एकदम भारी. ओके सिटिंग अरेंजमेंट कोणीही मिस करू नका. आणि जे विद्यार्थी आज सध्या ऑप्शन असेल काही कारण असतो त्यांना कळवा की सर सरांचा आज क्लास 9 वाजता आहे, सकाळी 9 झालं. ओके काही कारण असतो सकाळी नव्हतं घेतलं मी, तर आज 9 वाजता अनअकॅडमीच्या ॲपवरती. ज्या विद्यार्थ्यांनी अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड केलं नसेल तर प्ले स्टोरवरून करा अनअकॅडमी लर्निंग ॲप. त्यामध्ये ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमचा ईमेल टाका, मोबाईल नंबर टाका, गोल सर्च करा MPSC गोल आणि लँग्वेज मराठी चूज करा आणि माझं पेज फॉलो करा संतोष कानडजी. ओके तुम्हाला आपले क्लास जेवढे झालेले आतापर्यंत तुम्ही बघू शकता. पण ज्या विद्यार्थ्यांना प्लसवर यायचं आहे, सध्या राज्य सेवेची बॅच चालवली फार बरोबर का, जे विद्यार्थी प्लसवर असेल त्यांनाच पाहायला भेटेल ती बॅच बरोबर की नाही, त्यांना प्लसवरती यायचं लवकरात लवकर प्लस जॉईन करा, सबस्क्रिप्शन करा आणि माझा जर रेफर कोड वापरला तुम्ही कानडजे संतोष ट्रिपल सर, तुम्हाला 10% ऑफ येईल. ओके मॅथ्स लेक्चर टाईम आहे आज संध्याकाळी 9 वाजता आहे. आपला रोज सकाळी 9 ते 10 असतं पण आजचे दिवस 9 वाजता आहे संध्याकाळी. हां सकाळ संध्याकाळी यस ती बनसोड वेलकम स्वागत तुमचं अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती. यस ओके लक्ष द्या, लक्ष द्या सगळ्यांनी, लक्ष द्या लक्ष द्या एकदम लक्ष द्या, करायचं ना मायनस लक्ष द्या बेटा. कोणी लोकेश, कोणी लोकेश का लोकेश असला नंतर सकाळी राज, यस यस सकाळी राज जाईल. ओके मला टेन्शन नका तुम्ही, तुम्हाला असं सवय पडली वाटतं क्लासच्या आपल्या ना. आता बघा किती विद्यार्थी तर सर लगेच म्हणतात सर क्लास नाही झाला का, आणि लक्ष द्या है ना. यस ॲडिक्शन झालं तुम्हाला ना, मायनस कशाला करायचं लोकेश बेटा, मायनस कशाला करतो तू, काय होतं मला सांगा बरं, कोणतं बघतो आपण प्रॉब्लेम, हा बघतो आहे ना आपण, तो नाही हा बघतो आहे सध्या. ओके चला या प्रॉब्लेमचा आन्सर कोणाचा आला नाही, सगळ्यांचा आला सर मी प्लसवर आहे. ओके गुड, जे प्लसवर नाही त्यांनी लवकरात लवकर प्लसवर आहे आणि माझा रेफर कोड वापरा कानाडजी संतोष ट्रिपल सर. ओके लक्ष द्या कोणता वापरायचा रेफर कोड, कानाडजी लक्ष द्या, KA एकदम स्मॉलमध्ये सगळं, KANADJE संतोष ना कांद्याची संतोष 10%. ओके आर एफ्लो कोड वापरला तुम्ही प्लसवर येण्यासाठी फीस भरताना, तुम्हाला 10% ऑफ येईल ना, हे सगळ्या स्मॉलमध्ये. ओके आणि काही क्युरी असेल त्याच्याबद्दल तुम्ही मला विचारू शकता. ओके यावरती ओके चला, हा प्रॉब्लेम कसा असेल लक्ष द्या, हा प्रॉब्लेम कसा असेल लक्ष द्या मित्रांनो, सगळ्यांनी लक्ष द्या हा प्रॉब्लेम कसा असेल लक्ष द्या. बघा एक टाकी पहिल्या नळाने 5 तासात भरते, यस काही प्रॉब्लेम नाही, काही तास काहीच प्रॉब्लेम नाही, 5 तासात भरते का बरं त्या ना, त्या मोटर जी असेल ती 7ची मोटर असेल, ती 5ची असेल म्हणून एलिवेट जास्त वेळ लागला बरोबर लक्ष द्या. एक टाकी पहिल्या नळाने 5 तासामध्ये भरते, दुसऱ्या नळाने ती 10 तासात भरते, चला 10 तासात भरते, यस काहीच अडचण नाही. ओके काहीच अडचण नाही लक्ष द्या, यस काहीच अडचण नाही. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले, दोन्ही नळ मला चालू ठेवायचे किती वेळ लागेल बा भरायला, का 5 आणि 10 असेल सेम काय रे 10, या दोन्ही संख्यामध्ये कोणती कॉमन संख्या आहे ती 10, कॉमन संख्या कोणती ती 10, यस दीपक कोरे यस. क्लास टायमिंग आपला सकाळी सांगतो मी, 5 आणि 10 या दोन कॉमन संख्या कोणती 10, चला 5 ने 10 लागलं किती आलेले 5 2 10 2 आले बाकी 10 1 10 लक्ष द्या 10 1 10 दोघांची ॲडिशन करा, 2 1 किती रे 3, 2 1 किती रे बरोबर का लक्ष द्या, 2 1 किती रे 3, 2 1 किती 3 बरोबर का, येस आर नो, येस आर नो सर नो, किती आला आन्सर, टाकी भरायला किती वेळ लागेल, टाकी भरायला किती वेळ लागेल एखाद्याचा आपल्याला, टाकी भरायला किती वेळ लागेल लोकेश, लोकेश टाकी भरायला किती वेळ लागेल, हां हां सॉरी सॉरी लक्ष द्या, हां बरोबर 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 येस समजलं 10 तासात ती काय होती रिक्का मिळते, मी काय केलं मी मला काय वाटलं हे 2 तासात भरते ना 5 तासामध्ये, लक्ष द्या सॉरी थोडंसं मिस्टेक झाली माझ्या वाचण्यामध्ये, बघा
एक टक्के पहिल्या नळाने लक्ष द्या थोडंसं रे, असं होतं तिथं गडबडीमध्ये, तुम्ही त्याच्यामुळे कमेंट नका करा जो यार प्लीज, ओके कमेंट नका करा जो, थोडंसं लक्ष द्या रे, हां लोकेश थोडंसं लक्ष द्या, एक लक्ष द्या, कमेंट नका करा, कमेंट थोडंसं मला लेक्चर झालं होतं की नाही, थोडंसं काय डिस्टर्ब होतं, लक्ष द्या, एक टाकी लक्ष द्या, एक टाकी पहिल्या नळाने 5 तासात भरती, बरोबर आहे का, एक टाकी पहिल्या नळाने 5 तासात भरती, बरोबर का, दुसऱ्या नळाने ती 10 तासात खाली होती, म्हणजे रिकामी होते, ओके रिकामी होते, ओके रिकामी उरली, चला मग मायनस करा, इथून काय करायचं, मायनस 2 बघा, एक काय बरं मायनस केलं मी, रिकामी उरली दुसऱ्या नळाने, येस मायनस 2 भरती म्हणून 2 + 1 मायनस 2 म्हणून 1 गेला किती रे, 1, बरोबर आहे का, मग ती टाकी भरायला किती वेळ लागेल, 10/1 म्हणजे किती वेळ लागेल, 10 तास, किती वेळ लागेल, 10 तास, समजलं काय, येस सर नो, समजलं बेटा, येस समजलं का, येस ओके समजलं असेल, येस 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 मॅथ वे एज्युकेशन येस ओके गुड गुड मॉर्निंग सोनाली कुकळे मॅडम ओके गुड मॉर्निंग सरचं स्वागत तुमचं अनेक अकॅडमी प्लॅटफॉर्मवरती. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम सेम सेम टाईप, बघा लक्ष द्या आता, एकदम एकदम सिंपल हा, बघा एका पाण्याच्या टाकीस लक्ष द्या किती नळे रे, एका पाण्याच्या टाकीस 3 नळे, लक्ष द्या एका पाण्याच्या टाकीस किती नळे मित्रांनो, 3 नळे है ना, पहिल्या 2 नळांनी ती टाकी अनुक्रमे भरती, बघा लक्ष द्या आता, पहिल्या 2 नळांनी ती अनुक्रमे टाकी 12 तास आणि 15 तासामध्ये भरती, बरोबर का, पूर्णपणे भरती, बरोबर का, आणि तिसऱ्या नळाने पूर्णपणे भरली टाकी 7 तासात काय होती, रिकामी होती, रिकामी होती, तिसऱ्या नळाने रिकामी होती, पहिल्या 2 नळांची भरती, बरोबर आहे का, बघा मी नळ नाव दिलं, बघा ए बी आणि सी ओके, 3 नळ, पहिल्या 2 नळांची भरती, बरोबर आहे का, आणि दुसऱ्या नळ काय होती ती, तिसऱ्या नळ काय होती ती खाली, बघा 12, 12, 15 आणि 6 ओके हे घेतलं मी, चला 12, 15 आणि 6 या तिन्ही संख्या घ्यायच्या, या तिन्ही संख्याच्या पाड्यामध्ये एक कॉमन संख्या घ्यायची, कोणती कॉमन संख्या ती, त्या तिन्हीमध्ये कोणती कॉमन संख्या ती, लक्ष द्या कोणती कॉमन संख्या ती, लक्ष द्या कोणती कॉमन संख्या ती मित्रांनो, कॉमन संख्या कोणती, कॉमन संख्या, कॉमन, यस कॉमन, पटकन फास्ट ओके, लक्ष द्या कॉमन संख्या कोणती तरी, यस 180 का, 60 येत नाही का, मला ते 60 येत नाही, 60 येते ना, इतक्या लांब करायला जायचं, 60 येते की 60 येते कॉमन संख्या, यस 60 येते, चला लक्ष द्या, 12 ना 60 ला भागा किती, 12 × 5 = 60, यस 15 ने 60 ला भाग किती, 15 × 60 आणि 6 ने 60 ला भाग किती, 6 × 10 = 60 ओके, लक्ष द्या हां, लक्ष द्या पहिल्या 2 नळांची टाकी भरवली, पहिल्या 2 नळांची टाकी भरवली म्हणजे प्लस करा, म्हणजे प्लस किती रे, 9, प्लस किती आले, 9, बरोबर आहे का, आणि तिसऱ्या नळांची काय उरली, खाली उरली म्हणजे काय करायचं, -10 ओके, -10 +9 आणि -10 म्हणजे 9 म्हणून -10 गेले, म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली, 10 म्हणून 9 गेली किती रे, 1, आणि जी मोठ्या संख्येचिन्ह ते मायनस, बरोबर आहे का, लक्ष द्या, लक्ष द्या काय आलं, मायनस, बरोबर आहे का, आता मला सांगा तुम्ही मायनस का बरं आलेले, कारण टाकी खाली होती म्हणून मायनस आलेले, बरोबर आहे का, टाक्या होती खाली होती, मग हे मायनसचं काही संबंध नाही आपल्याला, ओके जे आलेली तर बाकी ते काय करायचं, कॅपॅसिटी जेवढी आलेली आहे आपली त्याला भागायचं, म्हणजे एक ना भागायचं, बघा 1/60 म्हणजे काय रे, 60 तास लागेल, ओके खाली व्हायला किती तास लागेल त्याला, 60 तास, समजते का, 60 तासामध्ये ते काय होईल, खाली होईल, समजते का, येस ऑर नो, मला आन्सर आलं का, 60 तास, येस गुरुनाथ निखिल, येस मी 24 आवर्सची बग करून काढली काय बॅक, येस हा येस भाकर करून चालतो सूर्यवंशी, ओके चालतं आहे भास्कर पवार काय म्हणे, सीझॅट वाय दीपक सर, ओके ओके हां बघू आम्ही पण, ओके चालेल काय हरकत नाही, मॅथ एज्युकेशन, येस येस समजलं का रे, समजलं का, येस ऑर नो हे समजलं काय ती, ओके एकदम सिस्टीम, ओके ओके आता याला फॉर्म्युला पण मित्रांनो, एक फॉर्म्युला आहे ते फॉर्म्युलेनुसार जर गेलं तुम्ही तर लई चिल्लर दे, म्हणजे लई किचकर दे, फॉर्म्युला कसा करायचा, ओके फॉर्म्युला काय त्याचा बघा, XYZ अपॉन, लक्ष द्या तुम्हाला काय म्हणलेलं आहे, तिसरी टाकी जी ती काय होती, तिसऱ्या नांगा होती टाकी खाली होती, बरोबर आहे का, तिसऱ्या नांगा होती टाकी खाली होती, म्हणजे काय वापरायचं फॉर्म्युला बघा, एक्स लक्ष द्या, XY + YZ मायनस काय करायचं, मायनस काय घ्यायचं, बघा ज्या नळाने टाकी खाली होती ते मायनसमध्ये घ्यायचं, बाकीचे 2 मायनसमध्ये घ्यायचे, म्हणजे काय घ्यायचं, मायनसमध्ये XY, बरोबर काय, झेडनं खाली होते ना, मग मायनसमध्ये काय घ्यायचं, फक्त XY घ्यायचं, जर वायनं खाली होत असेल तर आपण काय घेतलं असतं, मायनसमध्ये XZ, बरोबर आहे, एक्सनं खाली होत असेल तर आपण मायनसमध्ये काय घेतलं असतं, YZ ओके, हा फॉर्म्युला पण तुम्ही वापरू शकता, ओके पण या फॉर्म्युलाने किचकट आहे, ओके समजतंय का, मी काय बोलतो जर समजतंय का, चला तुम्हाला याच टाईपचा अजून एक प्रॉब्लेम देतो, म्हणजे चांगल्या प्रकारे समजलं अजून, ओके
या समावदे समझ लगा, मावदे बाकी जन्ना तो माहित आहे, बाकी जन्ना काही अडचण नाही, जे नवीन विद्यार्थी त्यांना काही अडचण नाही, ओके, कारण ते हां यस ते आलेले होते भरपूर येस, ओके नाही ओपनच करू गेला आपण, ओके चला लक्ष द्या रे, लक्ष द्या, हा या टाईपचा प्रॉब्लेम सोडा, पुन्हा एकदा सोडा, एकदम शांततेत लक्ष द्या, सगळ्यांना समजलं का? येस सर नो, रोहिणी येस, समजलं का? येस संदीप येस, समजलं बेटा? येस, ओके लक्ष द्या सगळ्यांनी, लक्ष द्या, पुन्हा एकदा बघा, या टाईपचा प्रॉब्लेम घेतलेला आहे मी, लक्ष द्या सगळ्यांनी, येस सगळ्यांचं वेलकम न्यू अकॅडमी, बघा आणि लक्ष द्या, जे नवीन आलेले त्यांचं अन अकॅडमी प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे, ओके येस घेतलेले मी हे प्रॉब्लेम, ओके अन अकॅडमीमध्ये घेतलेले, पुन्हा एकदा घेतोय, कारण की जे विद्यार्थी आहेत त्या भरपूर विद्यार्थी म्हणलं सर पुन्हा एकदा घ्यावं, काही हरकत नाही, घेतोय मी, ओके बघा लक्ष द्या, एकदम सोपं आहे, लक्ष द्या, ए व बी नळांनी 1% अनुक्रमे 20 व 40 तासात भरते, लक्ष द्या, एकदम लक्ष द्या, ए व बी नळांनी 1% अनुक्रमे 20 व 40 तासात भरते, तर तिसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी 30 तासात रिकामी होते, किती होते 30 तासामध्ये, काय होती रिकामी होते, लक्ष द्या, काय म्हणतो मी, लक्ष द्या, काय म्हटलं मी, ए व बी आणि पहिले जे दोन नळे त्यांनी अनुक्रमे टाकी जी 20 आणि 40 तासामध्ये भरते, आणि तिसरा जो नळे त्या नळांनी ती टाकी किती तासात एकमध्ये रिकामध्ये 30 तासामध्ये रिकामध्ये, बरोबर आहे, जर तिन्ही नळ एकदाच चालू केले म्हणजे दोन्ही नळ भरणारे आणि एक खाली होणारा, बरोबर आहे का, हे तिन्ही नळ मी चालू केले तर ती टाकी किती वेळात रिक्त मिळेल, समजतं का प्रॉब्लेम, समजला का, बघा आता 20 घेतले मी, 20 आणि 40 आणि 20 आणि 40 याने भरते, बरोबर आहे का, आणि 30ने काय होते खाली होते, बरोबर आहे का, 30 तासामध्ये काय होते खाली होते, 20 आणि 40 तासामध्ये भरते, 30 तासामध्ये काय होते खाली, बघा या दोन या तीन संख्यांच्या पाड्यामध्ये कोणती कॉमन संख्या तरी कमीत कमी लहानात लहान कितीनं भाग तिला भाग घ्यायला पाहिजे तिन्ही संख्याने, 120 येते का, येस 120 येते, गुड सगळ्यांचं गुड, बघा लक्ष द्या मित्रांनो, 120 येते, बरोबर आहे का, बघा 20ने 120 भाग जातो, 40ने 120 जातो, 30ने 120 जातो, हा ना, एलसीएम कसा घ्यायचा की या तिन्ही संख्यांना त्या संख्येला भाग घ्यायला पाहिजे, तुम्ही म्हणाल सर 40 घेणं चालू मत जमणार नाही का, 40ने फक्त 20ला 40 भाग जातो, 30ने जातो की 40ला भाग नाही जात, 120ला तिन्हीने भाग जातो ना, लहानात लहान संख्या पुन्हा मोठ्यात मोठी नाही घ्यायची, लहानात लहान घ्यायची, बघा त्यानंतर काय करायचं नेक्स्ट स्टेप, या 20ने 120 भागायचं, या 20ने 120 भागायचं, बघा 20ना 120 भागलं किती आहे रे 6 आले, बरोबर आहे का, 20 सक 120, या 40ने 120 भागा काय येतं 3, किती येतं 3, बरोबर का, या 30ने 120 भागा काय येतं रे 4, किती आला भागकार 4, समजलं का, इथपर्यंत समजलं असेल सगळ्यांना, बघा लक्ष द्या माझ्या सगळ्या प्रिय मित्रांनो, लक्ष द्या, येस येस कालचे आहेत नवीन, या सोमेश्वर हा क्लास जो जो जुन्यांसाठी भेटा आणि आपला संध्याकाळी 9 वाजता आहे, लक्ष दे, बघा लक्ष द्या रे, बघा मला सांगा तुम्ही, लक्ष द्या, जर तिन्ही नळ एकदाच सुरू केले ना, पण तिन्ही नळ चालू करण्यापूर्वी पहिले जर दोन नळे या दोन नळांची टाकी भरतील, लक्ष द्या, पहिल्या दोन नळांची टाकी भरते म्हणून त्याची ॲडिशन करा, जे कोणत्या टाकी, लक्ष द्या, ज्या कोणत्या नळांनी टाकी भरत असेल पहिल्या म्हणजे दोन नळांनी, म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या नळांनी जर भरत असेल पहिल्या आणि तिसऱ्याची बेरीज करा, दुसऱ्या महिन्यातून मायनस करा, कारण दुसऱ्या नळांनी खाली होती, बरोबर का, मग आता मी काय केलं, पहिल्या दोन नळांनी भरती म्हणून 6 अधिक 3 कितीतरी 9, बरोबर आहे का, आणि यात हे जो नळ तिसरा यानं काय होती ती खाली होती, बरोबर आहे का, बघा 9 मधून 4 गेले किती रे 5, किती उरले 5, हे बी प्लसमध्ये उरले, बरोबर आहे का, लक्ष द्या, 9 मधून 5 4 गेले की 5, चला 120 आणि 120 कॅपॅसिटी आहे, बघा 5 लिटर एका तासामध्ये खाली करते ती, 5 लिटर एका तासामध्ये खाली करते, तर 120 लिटर खाली करण्यासाठी किती वेळ लागेल, म्हणजे 120 छतामध्ये 5 केलं मी, या 5ने 120 भागा किती सांगा मला, 5 दुनी 10 है ना, उरले किती 2, 0 घेतला उरून मी, आणि 5 चौक 20 म्हणजे काय त्याला 24 तास म्हणजे 1 दिवस, म्हणजे 1 दिवस लागेल त्याला खाली व्हायला, समजलं का सगळ्यांना, प्रॉब्लेम समजला का, येस ऑर नो येस हो किंवा नाही ते सांगा मला, समजलं का, हो की नाही, येस 24 तास, हां भास्कर पवार आपले टाके रिकामी करायची, 3 नळ चालू केलेले, लक्ष द्या भास्कर पवार, ओके 3 नळ चालू केलेले हा ना, तिसऱ्या नळांनी ती खाली उरली, ते किती वेळात खाली होईल, क्वेश्चन काय विचारलं आपल्याला, किती वेळामध्ये रिकामी होईल म्हणजे खाली होईल हा ना, किती वेळात भरेल हेही विचारलं आपल्याला, किती वेळामध्ये खाली होईल हे विचारलेलं आपल्याला, ओके क्वेश्चन जे विचारला त्या या पद्धतीने आपल्याला आन्सर करावा लागतो, ओके समजलं सगळ्यांनी, हो किंवा नाही समजलं का, येस सर नो कमेंटमध्ये सांगा, समजलं का कमेंटमध्ये द्या, कमेंट द्या प्लीज, ओके चांगल्या प्रकारे सांगा, कसे प्रॉब्लेम समजले का, है ना समजले का, एकदम व्यवस्थित समजले का, काम वेग याच पद्धतीने आपण 3-3 टाईप बघणार आहे, आता याला 3 टाईप आहे, जे की मी पहिला टाईप घेतला होता, पण तो एक टाकीचं चित्र काढलं होतं मी खाली होते, त्या पद्धतीने जरी गेलं तुम्ही तर येतं येईल, पण त्याला त्याला तुम्ही घरी बसून करा, प्रॅक्टिस करावं लागेल, ओके
120 ठिकाणी मी दाग घेतलं. कस का दाग घेतलं बेटा अमोल साई? दाग घेऊन कस काय जमेल रे सर? भरेल किंवा खाली होईल असं दिलं नसेल तर? नाही नाही देतात, लक्ष द्या. असं कसं प्रश्न देतो? प्रश्न म्हणजे भरेल किंवा खाली होईल ते समजायला पाहिजे ना आपल्याला. काय करायचं तर भरायची काढायची तर समजते काय म्हणतो तर भरायचं की काढायचं ते का समजायला पाहिजे ना आपल्याला, बरोबर की नाही? हां आता लक्ष द्या. आता तुम्ही जर म्हणलं, लक्ष द्या मित्रांनो, तुम्ही जर म्हणलं समजा, लक्ष द्या. येस 120 का घ्यायची? लक्ष द्या मॅडम. येस सोनाली कुकळे मॅडम, लक्ष द्या. 20, 40 आणि 30 या ज्या संख्या आहेत या तिन्ही संख्येना या तिन्ही संख्याच्या पाड्यामध्ये 120 येते कॉमन, बरोबर आहे का? म्हणून मी 120 घेतले, बरोबर आहे का? म्हणजे या तिन्ही संख्येना एकाच संख्येला भाग केला पाहिजे. लहानात लहान संख्या शोधायची आपल्याला, कोणती? मग 120. 120 ने 20 भागतो तो LCM आला, तो 120 का आला त्यांचा LCM एक प्रकारे. ओके समजतं का? येस ओके. आता लक्ष द्या, आता लक्ष द्या मित्रांनो, मी जर म्हणलं तिन्ही मी एकदा सुरू केलं तर ती टाकी किती वेळात भरेल? मी जर म्हटलं भरेल, मी काय म्हणलं भरेल या ठिकाणी, मी म्हटलं भरेल. चला तुमचे कन्सेप्ट क्लिअर करून टाकतो मी. भरेल म्हटलं मी, भरेल, लक्ष द्या, भरेल, भरेल म्हटलेलं मी. हा भरेल किती वेळात भरेल, लक्ष द्या किती वेळात भरेल. चला मला सांगा तुम्ही खाली किती वेळात उडाली ती 4 मध्ये, बरोबर आहे का? है ना, भरण्यासाठी किती वेळ लागतो आला रे? 6 आणि 3 किती रे 9, 6 आणि 3 किती रे 9, बरोबर आहे का? 6 आणि 3 किती 9, है ना, भरण्यासाठी. लक्ष द्या ही जी रिकामी उडाली 4 ने रिकामी उडाली, बरोबर आहे का? 6 आणि 3 किती 9, है ना. मग काय करायचं? या 9 ने 120 भागायचं, त्यावेळी भरायला लागेल तिला. ओके लक्ष द्या. ओके समजलं का? आता समजा मी जर नेक्स्ट प्रॉब्लेम घेतला, लक्ष द्या. या आता या टाईपचा लक्ष द्या रे, नेक्स्ट प्रॉब्लेम असा आहे, लक्ष द्या सगळ्यांनी, लक्ष द्या. बघा 1 टाकी पहिल्या नळाने 20 तासात भरते, लक्ष द्या. प्रॉब्लेममध्ये मी थोडासा ट्विस्ट केला, बघा लक्ष द्या. 1 टाकी लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या. 1 टाकी पहिल्या नळाने 20 तासात भरते, बरोबर आहे का? है ना, 1 टाकी पहिल्या नळाने 20 तासात भरते, दुसरा नळ 30 तासात व तिसरा नळ ती टाकी 40 तासात भरतो, बरोबर आहे का? बरोबर आहे. तर मी तिन्ही नळ चालू ठेवले, बरोबर आहे का? मी काय केलं, तिन्ही नळ चालू ठेवले, बरोबर आहे. तर किती तासामध्ये भरेल, किती तासामध्ये ती टाकी भरेल, लक्ष द्या. बघा 1 टाकी भरायला किती वेळ लागतो? 20 तास, है ना. 1 टाकी पहिल्या नळाने, दुसऱ्या नळ भरायला किती वेळ लागतो? 30 तास. किती वेळ लागतो? 30 तास, बरोबर आहे. आणि तिसरा नळ भरायला किती वेळ लागतो? 40 तास. ओके किती तास लागते? 40 तास. ओके लक्ष द्या, थोडंसं लक्ष द्या. हा क्वेश्चन मला एकाने विचारला होता, है ना. लक्ष द्या, 20, 30 आणि 40, 20, 30 आणि 40, है ना. तिन्ही नळ मी चालू ठेवले, किती तासात भरते? कारण तिन्ही नळ जे टाकी भरणार आहे, बरोबर आहे का? खाली करणार एक पण आहे का? नाही. तिन्ही नळ तुम्ही जर मी चालू ठेवले किती तासामध्ये भरतात? येस लक्ष द्या रे, लक्ष द्या. बघा 20, 30 आणि 40, बघा LCM काढा 20, 30, 40 चा, म्हणजे कोणती संख्या आहे अशी किती आहे? तिन्हीनं पण त्याला भाग झाली 120 आहे. कोणती संख्या अशी? 120. ओके लक्ष द्या. चला 20 ने 120 भागलं किती आलं रे? किती आलं? 6, बरोबर आहे. किती आले? 6, ना. लक्ष द्या व्यवस्थित, लक्ष द्या अमोल साळी, लक्ष द्या बेटा. ओके 20 ने 120 भागलं किती आलं रे? 20 सक 120, लक्ष द्या 20 सक 120, है ना. 6 आले. 30 ने 120 भागलं किती आले? 4, बरोबर आहे का? आणि 40 ने 120 भागलं किती आलं? 3, बरोबर आहे का? चला भरती म्हणून सगळ्या तिन्हीची ॲडिशन करायची, एक पण रिकामी करणार नाही का? कोणतं? नाही. एखादं रिकामं करणार असतं आपण काय केलं असतं, ज्याची ॲडिशन भरणार आहे ते भरलं असतं आणि त्याचे रिक्काम होतं ते मायनस केलं असतं. ओके लक्ष द्या रे. 6 आणि 4 किती रे 10, 10 आणि 3 किती रे 13, समजतं का? 13. येस चला 120 छेदामध्ये 13, 120 छेदामध्ये 13. ओके 120 छेदामध्ये 13, बरोबर आहे का? येस ऑर नो? येस ऑर नो? ओके बघा 13 ने 120 भागा काय तर सांगा. चला व्यवहारी अपूर्णांकामध्ये आन्सर काढा, व्यवहारी अपूर्णांकामध्ये आन्सर काढा, पटकन फास्ट, पटकन फास्ट, एकदम फास्ट. ओके पटकन कसं काढायचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये आन्सर? लक्ष द्या, व्यवहारी अपूर्णांकामध्ये म्हणजे ना कसं काढायचं रे? बघा 13 पूर्ण भाग जात नाही ना, लक्ष द्या 13 ने 120 भागा. सांगा हां किती रे? 13 नम किती? 117. ओके 117 आले इथं, बरोबर आहे का? 120 मधून 117 गेले, लक्ष द्या पवार. 120 मधून 117 गेले, किती उरले? 120 मधून 117 गेले, किती उरले? 3. ओके तर याला मी कसं लिहिणार? लक्ष द्या 13 जे छेदामध्ये, यस पूर्ण जो भाग करालेला तो इथं 9 तास, आणि ज्याने भागलं तो जो बाकी आलेली तुम्ही तिकडे ठेवायची वरती अंशामध्ये, म्हणजे काय लिहिले 9.3/13 तास. ओके हे असेल तुमचं आन्सर.
पूर्णपणे पाकिस्तान असेल जात, तर त्याला असं तुम्ही ठेवू शकता. ओके यस यस चालेल. हां ओके समजलं का? चला समजलं का? ये सर नो समजलं का? समजलं का? यस लक्ष द्या. समजलं का? येस सर नो चांगल्या प्रकारे. चांगल्या प्रकारे समजलं का? बरोबर आहे. चला आता हा प्रॉब्लेम मला एकदा पुन्हा एकदा सॉल्व्ह करून दाखवा. तुम्हाला व्हॅल्यू चेंज करून देतो तुम्ही. ओके बघा लक्ष द्या. एक टाकीची एक टाकी लक्ष द्या. एक टाकीची ती 36 एक पहिला नळाने 36 तासात भरते. किती तासामध्ये भरते? 36 तासामध्ये. ओके 36 तासामध्ये भरते. व दुसऱ्या नळाने पूर्णपणे भरली टाकीची. बरोबर आहे. ती किती तासामध्ये खाली होते? 24 तासात खाली होते. किती तासात खाली होते? 24. ओके 24 आहे ना. एक टाकी पहिल्या नळाने 36 तासात भरते, दुसऱ्या नळाने पूर्णपणे भरली टाकी 24 तासात खाली होते. लक्ष द्या. ओके तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी भरायला किती वेळ लागेल? भरायला किती वेळ लागेल मला सांगा. टाकी भरायला किती वेळ लागेल? ओके पटकन फास्ट. ओके फास्ट एकदम. हां टाकी भरण्यास किती वेळ लागेल? छत्तीस आणि चोवीस आणि त्यांचा एलसीएम घ्या. किती होतो एलसीएम? 36 आणि 24 एलसीएम. यस 36 आणि 24 एलसीएम किती होतो? 36 आणि 24 यस पवार काय तो एलसीएम? 36 आणि 24 एलसीएम किती होतो? 72 बरोबर आहे का? किती तो 72 आहे ना. लक्ष द्या. हां यस 72 बरोबर का? चला 36 × 72 ओके आणि 24 काय रे? 72 बरोबर का? हो ना. ओके यस चला काय होते जी पूर्णपणे भरले टाकी दुसरा नळ तो खाली करतो बरोबर का? म्हणजे मायनस मायनस काय येईल? म्हणजे 1 बरोबर आहे का? तर 72 छेदामध्ये काय येईल? भरायला किती वेळ लागेल? भरायला ओके जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर भरायला किती वेळ लागेल? आहे ना. ओके 72 तास. समजतंय का? हां चला नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. आता आपण रिक्कामाचं घेऊ. रिक्कामा होईल ओके. यस 72 तास म्हणजे ना. त्यानंतर एक लक्ष द्या.
एक छिद्र असलेलं घेतो आपण बघ लक्ष द्या रे समान व्यासाच्या सहा नळांनी एक पाण्याची टाकी किती तासामध्ये भरते 5 तासामध्ये लक्ष द्या समान व्यासाच्या सहा नळांनी एक पाण्याची टाकी किती तासामध्ये भरते 5 तासामध्ये बरोबर जर यापैकी फक्त 3 नळ चालू ठेवले किती नळ चालू ठेवले 3 हां 3 नळ चालू ठेवले तर ती टाकी किती वेळात भरेल म्हणजे एक्स बरोबर आहे का किती वेळात भरेल म्हणजे एक्स ना लक्ष द्या ना एक्स काढायचं आहे तुम्हाला बरोबर किती वेळात भरेल म्हणजे एक्स चला हे तीन इकडे काय गुणाकार तिकडे गेल्यावर काय होईल ते भाग करा म्हणजे काय येईल रे 6 × 5 छेदामध्ये काय येईल रे 3 बरोबर आहे का बरोबर एक्स ओके चला या 3 ने 6 बघा 3 × 2 = 6 ओके 2 × 5 काय रे 10 ना बरोबर काय एक्स म्हणजे 3 नळाने किती तासामध्ये भरेल ती टाकी 10 तासामध्ये ओके समजते का यस आर नो है ना 10 तासामध्ये यस है ना 10 तासामध्ये ओके यस बघा आता लक्ष द्या रे एखाद्या टाकीला जर छिद्र असेल समजा लक्ष द्या ना प्रॉब्लेम लक्ष द्या थोडस लक्ष द्या जर एखाद्या टाकीला छिद्र असेल काय असेल रे छिद्र ओके एखाद्या टाकीला छिद्र असेल ना बघा एक टाकी एका नळाने 20 तासामध्ये भरते मात्र टाकी छिद्र असल्याने ती टाकी 5 तासामध्ये काय होते 5 तास काय होते ती उशिरा भरते लक्ष द्या ओके एक टाकी एका नळाने 20 तासात भरते मात्र जर टाकीला छिद्र असेल तर ती टाकी भरण्यास किती वेळ उशीर उराला 5 तास उशीर उराला बरोबर आहे का म्हणजे 20 + 5 बरोबर आहे का 20 + 5 बरोबर आहे का म्हणजे किती रे 25 तास लागतो तिला भरायला किती तास लागतो तिला भरायला 25 तास किती तास लागतो 20 + 5 ना म्हणजे 20 तासात भरते अधिक छिद्र असल्याने 5 तास उशीर लागतो बरोबर आहे म्हणजे 20 + 5 किती रे 25 तास ना तिला भरायला लागतो बरोबर आहे का 25 तास भरण्यासाठी लागतो आहे ना 25 तास ओके इथपर्यंत समजलं तुम्हाला यस बघा एका नळाने किती तासामध्ये भरते ती रे पहिल्या नळाने किती तासामध्ये भरते ती 20 तासामध्ये आणि है ना मला लक्ष द्या पुन्हा 20 तासात भरते ती आणि टाकीला छिद्र आहे बरोबर आहे का टाकीला छिद्र असल्यामुळे ती 5 तास उशिरा भरते म्हणजे टोटल वेळ किती लागला त्याला 25 तास किती वेळ लागला तिला टोटल 25 तास ओके पण लक्ष द्या 25 तास लागले चला या दोघांचं एलसीएम घ्या 20 आणि 25 एलसीएम काय तो रे 100 20 आणि 25 एलसीएम काय तो मित्रांनो 100 ओके चला या 20 ने 100 भागा किती तरी 5 है ना या 25 ने 100 भागा किती 25 × 100 ओके लक्ष द्या पुन्हा एकदा लक्ष द्या ओके या 20 ने 100 भागला किती आले 5 या 25 ने 100 भागला किती आले 4 जी दुसरा नळ जो आहे म्हणजे दुसरा जी टाकी समजा जी टाकी त्या टाकीला काय रे छिद्र आहे है ना त्या छिद्रामुळे ते काय भरते उशिरा भरते बरोबर आहे का है ना उशिरा किती 5 तासाने उशिरा भरते बरोबर आहे का तर पूर्णपणे भरली टाकी जी तर त्या छिद्राने किती तासात रिकामी होईल विचारलेलं तुम्हाला म्हणजे काय करायचं मग मायनस करायचं है ना मायनस करायचं म्हणजे हे जे 4 आहे याला काय करायचं मायनस है ना हे 4 कसे तुम्ही मायनस करायचे 5 म्हणून ओके 5 म्हणून 4 गेले किती रे 1 ओके म्हणजे 100 छेदामध्ये 1 बरोबर आहे का 100 / 1 म्हणजे किती रे 100 तासात ती काय होईल टाकी काय होईल रिकामी होईल ओके 100 तासामध्ये काय होईल टाकी तासामध्ये रिकामी होईल बरोबर आहे का समजलं का येस आर नो यस काय आन्सर यांचं यस 20 + 5 = 25 यस 100 तासामध्ये काय होईल रिकामी होईल समजलं का येस आर नो राजेश भगत सुवर्णा यस ना स्वाती सांगोळकर यस 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 थम्सअप देत चला ओके समजलं का यस ओके समजलं काय बघा 20 तासात भरते आणि जे छिद्र टाकीला बरोबर आहे ते ॲड करायचं म्हणजे 25 तास वेळ लागला पूर्णपणे भरायला बरोबर आहे मग मी काय केलं 20 आणि जे 25 तास लागले भरायला त्या दोघांचं एलसीएम काढला बरोबर आहे आणि लक्ष द्या त्या दोघांचं एलसीएम काढला रिपीट करा सर ओके त्या दोघांचं मी एलसीएम काढला किती आला 100 20 ने 100 भागले किती आले 5 आणि 25 ने 100 भागले किती आले 4 ओके 25 ने मी काय केलं 100 भागले किती आले 4 बरोबर आहे का चला आम्हाला काय करायचं किती ती टाकी जी ती रिकामी उरली भरू आली किती नाही भरणारी का दोन्ही नळाने नाही भरवली रिकामी होती रिकामध्ये म्हणल्यावर मी काय केलं हे जे 4 आहे 5 × 4 मी मायनस केले किती आले 1 किती आला हा 1 जी बाकी आली ती 1 है ना कॅपॅसिटी किती त्या टाकीची 100 100 / 1 म्हणजे काय 100 तास म्हणजे 100 तासामध्ये काय होईल रिकामी होईल समजतंय का येस आर नो समजलं का येस ओके एलसीएम काढायला जमत नाही तुम्हाला बरं लक्ष द्या एलसीएम काढायला जमत नाही संदीप पाटील कसं काढायचं लक्ष द्या हे जे 100 लक्ष द्या हे 20 आणि 25 या दोन संख्यांच्या पाड्यामध्ये कोणती कॉमन संख्या आहे तरी लहानात लहान म्हणजे ती 20 पण पाड्यामध्ये आली पाहिजेत आणि 25 पण पाड्यामध्ये आली पाहिजे कोणती संख्या आहे ती पटकन सांगा 20 आणि 25 संख्येमध्ये पाड्यामध्ये कोणती संख्या आहे ती बघा
बघा 25 बघा 50 जर घेतले तुम्ही, हां संदीप कोणती दिस लहानात लहान 100, मग 100च घ्यायची बरोबर आहे का, मोठ्यात मोठी नाही घ्यायची लहानात लहान घ्यायची. तुम्ही जर म्हणलं सर 50 25 50लाच भाग जाईल, 20 ना जातो 50ला भाग नाही, म्हणजे अशी संख्या पाहिजे की या दोन्ही संख्येना त्या संख्येला भाग केला पाहिजे. ओके समजलं का, यस संदीप पटेल समजलं असं बेटा आता, यस थम्सअप. ओके समजलं असेल, फक्त माझं काय एलसीएमचं क्लास करा तुम्ही, एलसीएम है ना, एलसीएमचं करा. ओके यस बरोबर का, बघा समजलं का. चला अजून एक प्रॉब्लेम होतो या टाईपचा है ना, लक्ष द्या, व्हॅल्यू चेंज करू आपण, लक्ष द्या व्हॅल्यू चेंज करू. बघा एका नळाने एक टाकी, एका नळाने एक टाकी, लक्ष द्या एका नळाने एक टाकी 10 तासात भरते बरोबर आहे का, आणि छिद्र असल्याने ती टाकी 4 तास उशिरा भरते. लक्ष द्या छिद्र असल्याने ती टाकी 4 तास उशिरा भरते, हां है ना, छिद्र असल्याने ती टाकी किती तास उशिरा भरते, 4 तास उशिरा भरते बरोबर आहे का. तर पूर्ण भरलेली टाकी या छिद्राने किती तासात रिकामी होईल है ना, किती तासात रिकामी होईल बरोबर, मला सांगा तुम्ही, मला सांगा मित्रांनो, एका नळाने ती टाकी किती तासामध्ये भरते रे, 10 तासामध्ये, पण छिद्र असल्यामुळे ती किती तास उशिरा भरते, 4 तास. या दोघांची ॲडिशन करा, म्हणजे 4 तास उशीर लागू राहिला आणि तास 10 तासात भरते ती, या दोघांची ॲडिशन करा किती आली रे, 14, किती आली मित्रांनो, 14 आली का, यस 14 आली का, यस लक्ष द्या इथपर्यंत आली 14. हे समजलं सगळ्यांना, 14 कशा आले हे समजलं असेल सगळ्यांना, येस ऑर नो, 14 कशा आले हे समजलं सगळ्यांना, येस ऑर नो. ओके 14 कशा आले समजलं का, येस है ना, काय केलं मी 10 तास भरायला भरती ते 10 तासामध्ये आणि 4 तास भरायला वेळ लागतो बरोबर आहे का, 10 आणि 4 काय केलं मी 14 तास. आता मी काय करणार, एलसीएम कोणता घेणार मी, एका एक टाकी भरायला किती वेळ लागतो, म्हणजे किती किती वेळात भरते, एक टाकी एका नळाने 10 तासामध्ये भरतो बरोबर आहे का, आणि एक छिद्र असल्यामुळे किती वेळ लागतो, दोन्ही छिद्र पण चालू आहे आणि टाकी पण नळ पण चालू आहे, किती वेळ लागू राहिला, 14 तास, दोन्ही पण घेतले मी ना, 10 पण घेतले आणि 14 पण घेतले बरोबर आहे का, हे सर नो. चला आता मला सांगा तुम्ही, पाटील यस पाटील लक्ष द्या बेटा, गणेश सर लक्ष द्या, गोंडे यस संदीप पाटील लक्ष द्या बेटा, आणि इथं कोण येतो ते विशाल सर. ओके लक्ष द्या लक्ष द्या, 10 आणि 14, या 10 आणि 14 कोणती अशी संख्या आहे संदीप की तिला भाग घ्यायला पाहिजे दोन्हीला, पण कोणती अशी संख्या सांग बरं मला, की त्या दोन्ही संख्याच्या पाडे म्हणून ती संख्या आली पाहिजे, कोणती येते बेटा, कोणती सांग, तूच सांग कोणती येते, येस ऑर नो, कोणती येते पटकन फास्ट, कोणती येते 70 येते बरोबर आहे का, कोणती येते 70, का बरं, कारण 14 आणि 70 भागत होतो आणि 10 आणि पण 70 भागत होतो, झाला एलसीएम त्याचा, हा असेल त्याचा एलसीएम, त्या दोन्ही संख्येला बघा, त्या दोन्ही त्या संख्येला भाग केला म्हणजे एलसीएम येतो बरोबर आहे का, बघा लक्ष द्या मला, 10 आणि 70 भागा, म्हणजे 10 आणि 70 भागा किती आले रे, 7, किती आले बेटा 7 बरोबर आहे का, 10 आणि 70 भागला किती आले रे, 7, आणि 14 आणि 70 भागला किती आले रे, किती आले 14 आणि 70 भागला किती आले, पटकन फास्ट, ओके किती आले बेटा, 14 आणि 70 भागला, हां 14 भागला म्हणा, 14 पंचवीस 70, ओके चला मला सांगा तुम्ही, काय होती ती पूर्णपणे भरली टाकी काय होती, छिद्राने काय होती ती रिकामी होती बरोबर आहे का, किती तासामध्ये रिकामध्ये हे काढायचं आपल्याला, रिकामी होती, मग काय करायचं, ह्याची 5 आहे ही मायनस करायची कशातून, 7 म्हणून, चला 7 म्हणून 5 गेले किती रे, 2 बरोबर आहे का, जे 70 तुमची कॅपॅसिटीच आहे ती 70 घ्यायची आणि जी बाकी आलेली तुमची तो 2 इथं घ्यायची शेतामध्ये, त्या 2 ने 70 भाग किती, मला सांगा तुम्ही 35 काय आता, हे 35 ओके, म्हणजे 35 तासामध्ये ती काय होईल, रिकामी होईल, समजलं का, येस ऑर नो, येस अमरनाथ समजलं बेटा है ना, समजलं असेल, ओके समजलं का, समजलं का, थम्सअप देत चला, थम्सअप पटकन फास्ट, समजलं का, येस अरुणा अमरनाथ कोटे तुषार प्रशांत ओके निखिल ओके समजलं का, येस थम्सअप देत चला पटकन फास्ट, चला सगळ्यांनी द्या ज्यांना समजलं, बघा कोणाला समजलं नाही हा प्रॉब्लेम, कोणाला नाही समजलं, ज्यांना लक्ष द्या काय करायचं, तुम्ही जे अनअकॅडमीच्या ॲपवरती आपले क्वेश्चन हे झालेलं आहे टॉपिक है ना, शिकवलेलं आहे मी हा ओके एकदम शांततेत शिकवलेलं आहे, तुम्ही वाटल्यास पुन्हा एकदा बघून घ्यायचं आहे ना, चालेल मग सगळ्यांना समजलं का, येस नो, सोनाली अरुणा यस अमरनाथ तुषार निखिल हां समजलं असेल सगळ्यांना, येस यस यस ओके चला, तर आपलं आज पुन्हा काय असेल, मागचे टॉपिक कसे बघायचे, मागचे टॉपिक तुम्ही माझं पेज फॉलो करा सर, तुम्ही खूप छान समजून सांगता, थँक्यू ओके थँक्यू, समजलं असेल
यस स्वाती सांगोलकर समजलं तुम्हाला यस ओके काय अडचण नाही कोणाला यस पुन्हा एकदा काय करायचं व्हिडिओ बघायचा आणि लक्ष ठेवायचं तासात रिकामी होते रिकामी होते म्हणजे काय करायचं मायनस भरती म्हणजे काय करायचं सगळ्या वेळेस भरत असेल तर प्लस प्लस करायचं रिकामध्ये म्हणजे काय करायचं मायनस ओके ते मागच्या प्रॉब्लेममध्ये मी काय झालं होतं थोडंसं मी ते प्रॉब्लेम पूर्ण नव्हतं वाचलं म्हणजे काय करतो मी ते दोन्ही वेळेस भरते ना असं घेतलं होतं ओके ते रिकामी होते असं होतं ओके समजतं का हे जे होता प्रॉब्लेम हां हे रिकामी होईल ओके किती वेळा रिकामी होईल हे घेतलं होतं आपण एक तर घालचं होतं प्रॉब्लेम हां नाही पुन्हा मागचा प्रॉब्लेम हे रिकामी होईल ओके नाही हे रिकामी होईल ओके लक्ष द्या ओके जरा व्यवस्थित करायचं ओके तुम्ही खूप इझी मेथडने टीच करता थँक्यू सर ओके राजेश भगत थँक्यू वेलकम बघा प्रॉब्लेम जवळपास आपले व्यवस्थित संपलेले हां ना रिक्कामी होईल लक्ष द्या रे हे रिक्कामी होईल वाला लक्ष द्या हे रिक्कामी होईल वाला हे लक्ष द्या हे रिक्कामी होईल वाला काय करायचं लक्ष द्या जे रिक्काम होतं आहे बघा 12 15 या नळांत भरतं आहे हां ना 6 जी तिसरं नळांत काय होतं खाली होतं आहे ज्या नळांत खाली होतं ते मायनस करायचं हो ज्या नळांत खाली होतं ते मायनस करायचं ओके समजतं का आता म्हणजे 12 लक्ष द्या 12 15 आणि 6 याचा एलसीएम घेतला मी लक्ष द्या हे प्रॉब्लेम करून तरी समजलं नाही कोणतरी कमेंट केली की सर ते चुकतं आहे काही चुकत नाही ते ओके लक्ष द्या कारण माझं बी ए मेकॅनिकल झालेलं आहे 12 15 आणि 6 याचं काय घ्यायचं रे एलसीएम घ्यायचा एलसीएम कसं घ्यायचं तुम्हाला माहिती आहे 12 15 आणि 6 कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये कोणती संख्या ती या तिन्हीच्या संख्ये पाड्यामध्ये कोणती कॉमन संख्या ती रे 60 येते बरोबर आहे कोणती ती 60 चला 60 घेतलं मी काय घेतलं मी 60 12 5 60 है ना 15 चौक लक्ष द्या 15 चौक 60 6 10 60 बरोबर आहे का यस लक्ष द्या बघा ज्या नळां पहिल्या दोन नळांत ती भरती 5 अधिक 4 किती रे 9 5 अधिक 4 किती रे 9 ओके बघा आणि काय होते तिसऱ्या नळांत ती होती खाली म्हणजे 10 तून 9 काय करायचे मायनस करायचे बघा है ना 10 तून 9 काय झाले मायनस म्हणजे -1 बघा -1 किती वेळा रिक्कामी होईल विचारले तुम्हाला जे आले बघा 60 76 -1 म्हणजे रिक्कामी होते ती ओके मायनसचा काही संबंध नाही 60 76 म्हणजे काय रे 7 तासामध्ये काय होईल रिक्कामी होईल समजलं का यस समजलं का प्रॉब्लेम यस आर नो यस आर नो यस समजलं का अमरनाथ बेटा ओके प्रशांत समजलं का क्लास समजला का नाही ते सांगा यस सर नो समजला का हो की नाही एकदम कमेंटमध्ये हां निगेटिव्हमध्ये येतं म्हणजे काय होतं ते मला होते टाके रिक्कामध्ये हे लक्ष ठेवायचं आपल्याला ओके ते आपोआप निगेटिव्ह होतं लक्ष द्यायचं आपोआप निगेटिव्ह आपोआप निगेटिव्ह होते ओके यस बरोबर आहे यस यस ओके ज्योती यस हां ना चला पुन्हा एकदा हे जर नसेल समज लक्ष द्या रे हां ना एक टाकी एका नळाने भरते आणि एका छिद्राचे त्या टाकीला एक छिद्र आहे बारीकसं ते छिद्र असल्यामुळे ती टाकी पुन्हा 4 तास उशिरा भरू आली म्हणजे छिद्र जर नसेल त्या टाकीला ती 10 तासामध्ये भरते तर छिद्र जर असेल तर ती टाकी भरायला अजून 4 तास उशीर लागू राहिला बरोबर आहे का म्हणून मी काय केलं है ना लक्ष द्या म्हणून मी काय केलं 10 अधिक 4 म्हणजे 14 तास ती टाकीला भरायला लागू राहिला बरोबर आहे का 14 तास घेतले मी तर आणि जर छिद्र नसतं तर किती तास भरले असते ती 10 तास म्हणून मी 10 इथं घेतले समजते का 10 तास मी का बरं घेतले छिद्र नसताना ती 10 तासात भरते छिद्र असेल तर 14 तासामध्ये भरते बरोबर आहे का म्हणून मी या दोघांचे एलसीएम काढा किती आला रे 70 कारण की या दोन्हीच्या पाड्यामध्ये कोणती संख्या येते 70 येते है ना कॉमन लहानात लहान ओके ओके एलसीएम बरोबर का नाही 10 आणि 70 भागलं किती आले 7 आणि 14 आणि 17 भागलं किती आले 5 है ना आणि छिद्र असल्यामुळे बघा छिद्र असल्यामुळे ती काय होती काय रिकामी किती तास होती काढायचं आपल्या त्या छिद्राने म्हणजे जे मायनस आहे या 5 ला मी मायनसमध्ये घेतलं है ना 7 वजा 5 म्हणजे किती उरलं रे 2 बरोबर आहे का म्हणजे 2 लिटर एका तासामध्ये रिकामी करते बरोबर आहे का तर 70 लिटर रिकामी करायला किती वेळ लागेल 35 तास किती वेळ लागेल 70 ना 2 ना 70 ला बघा किती वेळ 35 तास समजलं असेल यस यस समजलं बघा अमरनाथ यस आर नो बघा समजलं असेल यस चला जे यूट्यूबवाले त्यांनी लक्ष द्या थोडंसं यस लक्ष द्या हां यस ओके बघा समजलं असेल संजना पवार यस ज्योती जाधव समजलं का जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी पेज फॉलो करा तुमच्या राईट साईडला एक लिंक दिलेली आहे मी त्यावर ओपन करायचं आणि पेज फॉलो करायचं सगळ्यांनी ओके चला भेटू आपण बरोबर 5 वाजता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेणार आपण ओके अभ्यास करा